आले आले काय हे एक निरंजनाला किती वेळ आहो सापडेसा अप्पा साहेब गेल्यापासून जरास होते कुठे पुजारचा हो तेही खरंच म्हणा अप्पा साहेब गेले आणि घरातलं सगळं गेलं मांगल्य पावित्र्य शिस्त आज अप्पा साहेबांचा पहिला श्राद्ध दिन पण कुणाला काय त्याच अहो इतरांचं सोडा पण अप्पा साहेबांची एकुलती एक मुलगी प्रिया ताई साहेब गेल्यात कुठे सकाळी सकाळी टेनिस टुर्नामेंट आहे कॉलेजची तिकडे गेले आहेत बक्षिसांनी कपाट भरलं पण ताई साहेबांची टुर्नामेंटची हौस काही कमी होत नाही पण मी म्हणते हे सगळं करण्यापेक्षा लग्न का नाही करत त्या पण हे सांगणार कोण सांगणार कोण अप्पा साहेब सांगून सांगून थकले शेवटी गेले बिचारे पण ताई साहेबांचा लग्न न करण्याचा हट्ट कायम तुम्ही का नाही सांगत देशमुख साहेबांना ताई साहेबांचं मन वळवायला पाहतो प्रयत्न करू पाहाच माझी खात्री आहे देशमुख साहेबांना वडिलांच्या जागी मानतात ताई साहेब बघा कोणाला येते बघते ना या 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 देशमुख साहेब 100 वर्ष आयुष्य तुम्हाला 100 वर्ष अहो माणसानं जीवनातून आणि नोकरीतून 50 रिटायर व्हावं असं मला तरी वाटायला लागले नाहीतर काय जेलरची नोकरी म्हणजे काय नोकरी आहे का रोज गाठ पडायची ती कैद्यांची कुणी खुनी कुणी दरोडेखोर काय विचारू नका बरं ते जाऊ दे मी आलो होतो आमची मनीषा इकडे आली का पाहायला सकाळीच आल्या होत्या ताई साहेबांच्या बरोबर टुर्नामेंट बघायला गेल्या नाही माझी आंटीची गाठच पडली नाही काय झालं मला पहाटेच जावं लागलं घरी येऊन बघतो तर काय पोरगी फरारी मी तिला सरळ हातकड्या झाला नाही 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 तोच विचार आहे माझा सरळ जन्मठेप जन्मठेप आज मनीषाचा साखरपुडा आहे साताऱ्याहून मंडळी येणार आहेत खास मोठे साखर कारखानदार आहेत म्हणजे साखरपुड्याचा खर्च वाचला अहो घरची साखर देशमुख साहेब आता ताई साहेबांच्या लग्नाचं मनावर घ्या ना आपण नाही ते मी घेतो पण तुम्ही आधी चहाचं मनावर घ्या नाही तर खडी पोळायला पाठवीन जेलमध्ये 3 वर्ष नको नको आणते चहा देशमुख साहेब आता आमची सारी भिस्त आपल्यावर बघतो प्रयत्न करून पण जे तिच्या वडिलांना जमलं नाही ते मला कसं काय जमणार अरे आज अप्पाचा पहिला श्राद्ध दिन विसरलोच होतो मी फार लवकर गेला अप्पा माझ्यापेक्षा काही वर्षांनीच मोठा खरं सांगू जावळे याला कारणीभूत आहे आपली प्रिया आपली एकुलती एक मुलगी लग्न करत नाही हे त्यानं मनाला फार लावून घेतलं होतं आतून खचत चालला होता तो कधी कधी एकटेच उदास बसलेले असायचे तुम्हाला तो प्रसंग आठवतो जावळे कोणता आपल्या प्रियाला पाहिला नागपूरहून काही मंडळी आली होती पण प्रियानं त्या मुलाचीच परीक्षा घ्यायला सुरुवात केली त्याला उभं काय राहायला लावलं त्याला गायला काय लावलं त्याला नाचायला काय लावलं शेवटी तर स्वयंपाक करता येतो का असं विचारलं आणि हा अपमान सहन न होऊन ती मंडळी चिडून निघून गेली आणि याच धक्क्यानं अप्पाला पहिला अटॅक आला त्यातून तो उठलाच नाही ताई साहेब आल्या वाटत गुड मॉर्निंग अंकल गुड मॉर्निंग प्रिया बेटी कशी काय झाली टुर्नामेंट आय हॅव वन आमच्या कॉलेज पुरती तरी पुरुषांची भक्तीदारी संपवली मी म्हणजे म्हणजे आमच्या कॉलेजच्या पुरुष टेनिस चॅम्पियनचा 6-3-6 स्कोरचा धुव्वा उडवला मी अरे कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन मला वाटतं मुलींची आहे ना शाळेत असताना क्रिकेट खेळले नसावे ही बक्षीस ठेवण्यासाठी आणखीन एखादा कपाट करून घ्यायला हवं प्रिया बेटी दरवर्षी इतकी बक्षीस आणतेस एखाद्या वर्षी एखादा नवरा आणायला काय हरकत आहे कम ऑन अंकल मस्ट वी टॉक अबाउट इट का बोलायला नको वेळ गेली नाही तोवरच बोलायला हवं मला ती वेळ केव्हाच गेली म्हणजे लग्नाचं वेळवय मी माझ्या जवळ येऊच दिलं नाही का कारण मला पुरुषांचं गुलाम होऊन राहायचं नव्हतं पण पत्नी होणं म्हणजे गुलाम होऊन राहणं असं वाटतं तुला प्रिया येस येस लहानपणापासून बघते मी स्त्री म्हणजे उपभोगाचं साधन हक्काने राबवता येणारी मोलकरीण आणि मुलांना जन्म देणारं यंत्र समजता तुम्ही स्वतःच्या बरोबरीने येऊ द्यायला घाबरता तुम्ही म्हणून तिला 4 भिंतीच्या चुलखंड्यात चिरडून टाकता नाही काय गॅदरिंगच्या वक्तृत्व स्पर्धेत बोलायला ठीक आहे ती वाक्य पण जगातलं अत्यंत पवित्र नातं माता आणि ती माता जर तुला मूल देणारं यंत्र वाटत असेल तर बोलणंच खुंटलं कन्या पत्नी आणि माता या 3 रूपांनी पुरुषाच्या आयुष्यात मायेचा प्रीतीचा ओलावा निर्माण करणारी स्त्री निदान मी तरी वंदनीय समजतो
महिला सभेत फेकायलाही वाक्य खूप छान आहे तो, पण या फसव्या वाक्यांच्या जाळ्यात आता आम्ही स्त्रिया अडकणार नाही. आम्ही स्त्रिया आता जाग्या झाल्या आहोत, जाग्या झाल्या आहोत, आणि पुरुषांची मक्तेदारी आता आम्ही सहन करणार नाही. तुमचं हे बोलणं ऐकून आज माझे डोळे उघडले. जन्मभर या पुरुषांचं वर्चस्व काय म्हणून सहन करायचं आम्ही स्त्रियांनी? अहो लवकर द्या तो चहा, थंड होईल नाहीतर. थंड होईल पाहिलं अंकल, ही पुरुषांची हुकुमशाही. अनुसयाबाई तुम्ही दुसऱ्या कामासाठी आज जा, आज मुनीमजी चहा देतील. मी दिलेलं नाही कधी. नाही नाही, चहा द्या, चहा द्या, दिला नसला तरी द्यायचा. या बोलण्याच्या नादात विसरून गेलो, आमची मनीषा कुठे आहे? अरे माझ्या बरोबरच होती, कुठे गेली मनीषा? हे बघा काय गो, कुठे होतीस? अगं बागेत फुललेले गुलाब बघितले ना आणि राबवलंच नाही. हा बाईनं कितीही पुरुषी कपडे घातले तरी फूल आणि मूल पाहिलं की बाईचं पाऊल घोटाळलं. डॅडी डोक्यात माळ्याला नाही आणले ती फुलं, फ्लॉवर पॉट मध्ये ठेवायला आणलेत. जावळे बुवा, आज तुमच्या बागेतली सगळी फुलं संध्याकाळी आमच्या बंगल्यावर पाठवून द्या. का आज काय विशेष? म्हणजे काय उमर कैदचा फरमाईशी प्रोग्राम आहे बंगल्यावर. म्हणजे? अरे कमाल आहे, तुला माहित नाही मनीषाचा साखरपुडा आहे, साताऱ्याहून मंडळी येणार आहे. स्टुपिड. ही मंडळी शहाणी सुरती आहे, स्टुपिड नाही. मी त्या मंडळीनं म्हटलेलं नाही, मी साखरपुड्याच्या मूर्ख कल्पनेला स्टुपिड म्हणाले. अंकल आम्ही स्त्रिया म्हणजे काय गाई म्हशी वाटलो का तुम्हाला? कुणालाही दाखवावं आणि बांधावं कुणाच्याही गोठ्यात. यू सेड इट प्रिया. प्रिया डॅडी मला लग्नच नाही करायचंय. मग हा साखरपुड्याचा प्रश्न येतोच कुठे? दॅट्स द स्पिरिट. प्रिया तू स्वतः लग्न करत नाहीस आणि इतरांच्या लग्नात मोडता का घालतेस? डॅडी तिला का दोष देता? मी बोलले ना ते माझं मत बोलले. लग्न करून पुरुषाची गुलामी नाही करायची मला. त्याच्या पायाशी बसणारी, त्याच्या इच्छेनुसार मुलांना जन्म देणारी ती जुनी स्त्री विसराता. डॅडी बाळंतपणाचा त्रास सहन करायला पुरुष जर तयार असतील ना तर माझी काही हरकत नाही लग्न करायला. काय बोलतेस काय तू? काय चुकीचं बोलले हो मी? साऱ्या सुखसोयी पुरुषांच्या वाट्याला आणि दुःख अडचणी बाईच्या पत्रात. पदर? हल्लीच्या बायकांना पदर असतोच कुठे? नाही बाकी बरोबरच आहे म्हणा, कारण पदराचा उपयोग होतो लज्जा रक्षणासाठी, पण आता लाजच उरली नाही तर तो पदर तरी हवा कशाला? स्वतःचे अश्रू पुसायला, कारण एवढी एकच सोय स्त्रियांकडे. नाही हे तू बोलत नाहीयेस हे मी जाणतो. अंकल तुम्हाला काय म्हणायचंय? हिच्या तोंडून मी बोलते. समजदारांको इशारा काफी आहे. जावळे आज तुम्ही मात्र या अनसुयाबाईंना घेऊन साखरपुड्याला. अगदी जरूर जरूर येऊ. म्हणे जरूर येऊ. एका स्त्रीचा लिलाव होणार आहे साखरपुड्याच्या गोड नावाखाली, तो पाहायला जाणार तुम्ही जावळे? पण साखरपुडा झाला तर ना? तो होणारच. एका ठराविक मर्यादेपर्यंत मुलांशी मित्रत्वाच्या नात्यानं वागावं वडिलांनी, पण ती जर मर्यादा ओलांडली तर बापानं बापासारखंच वागायला हवं. अगदी तुरुंगातल्या अधिकाऱ्याला शोभेल असं बोललात? नाही म्हणजे तुमच्यासाठी आम्ही स्त्रिया म्हणजे जन्मठेपेच्या कैदीच ना. पण अंकल आता आम्ही स्त्रियांनी हा तुरुंग फोडून बाहेर यायचं ठरवलेलं आहे. आजच उद्घाटन आहे आमच्या नको तो नवरा मंडळाचं. अच्छा अध्यक्ष कोण आहे? सुपरस्टार मेघा शालिनी. वा वा वा, काय आयडियल अध्यक्ष शोधून काढलाय. 6 महिन्याच्या वर जिचा एकही नवरा टिकला नाही ती म्हणे यांची अध्यक्ष. हसताय काय तुम्ही? आची डागणा हसताय. एक एक हसू नका तुम्ही, आधी सांगते मी तुम्हाला. डॅम इट. काय झालं? हा घ्या पुरावा तुमच्या पुरुषांच्या मक्तेदारीचा. नाही पण एक्झॅक्टली झालं काय? अंकल मी मोटरसायकल रेस मध्ये भाग घेण्यासाठी अर्ज पाठवला होता, माझा अर्ज रिजेक्ट होऊन आलाय. का माहितीये? का का? कारण मी एक स्त्री आहे आणि ही रेस फक्त पुरुषांसाठी आहे. दिस इज इनजस्टिस प्रिया. प्रिया या लोकांना धडा शिकवायलाच हवा. अगं आजची स्त्री अंतराळात जाऊन आली हे विसरलेत काय सगळे? नाही नाही, आजची स्त्री अंतराळात जाऊन आलेली असली तरी गगनाला हात नाही लागले तिचे. नाही अंकल तुम्ही हे असं बोलणारच, कारण शेवटी तुम्ही देखील एक पुरुषच आहात. तुला जन्म देणारा सुद्धा एक पुरुषच होता प्रिया. उकडचं श्रेय कशाला घेताय अंकल? माझ्या जन्माची खरी किंमत मोजली ती माझ्या आईने. बाळंतपणातच वारली ती. मारली कसली? मारली तिला.
एका पुरुषाने स्वतःच्या वासना पूर्तीसाठी आणि स्वतःचं पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी निघालीस प्रिया, चेंज करून येते, आपल्याला मीटिंगला जायचंय ना. चला मनीषाताई, तुम्ही घरी जाऊन चेंज करा, तिकडेही मीटिंग आहे. आणि तुमच्या सासरची मंडळी जुन्या पद्धतीची आहेत, त्यांना हा असला पुरुषी पोशाख पसंत नाही पडायचा. त्यांना माझ्याशी लग्न करायचं आहे की पोशाखाशी? मनीषा डॅडी, एक आयडिया असं करा ना, एका हँगरला एक नऊवारी साडी आणि खणाची चोळी लावून त्यांना दाखवा ना. प्लीज स्पीक सेन्स. आधी घरी जा. मी मीटिंग संपल्यावर घरी येईल. दुसऱ्याच्या घरात तमाशा केलेला मला आवडायचा नाही, कळलं? कळलं. मलाही काही माझी मतं आहेत, स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य? स्वातंत्र्य म्हणजे काही मोकाट सुटण्याचा परवाना नाही. स्वातंत्र्याला सुद्धा बंधनं असतात, आणि त्या बंधनात किती स्वातंत्र्य असतं हे लग्न झाल्याशिवाय नाही करायचं. सो बी अ गुड गर्ल, कम अलॉन्ग. अरे या या गोखले साहेब, या या. नमस्कार देशमुख साहेब. नाही तुम्ही इथं आहात ते बरं आहे. का बरं? मी तुम्हाला नाहीतरी बोलावणारच होतो. नाही कशाबद्दल? अहो असं काय करताय, आप्पासाहेबांचं मृत्यूपत्र आज उघडायचं आहे. मृत्यूनंतर एका वर्षाने? हो, त्यांची तशी अटच होती. माझ्या मृत्यूनंतर एक वर्षानं, म्हणजे आज श्राद्ध दिनी माझं मृत्यूपत्र उघडलं जावं, तेही तुम्ही इथं हजर असताना. नाही खरं म्हणजे मला घरी जायला हवं होतं, पण एनिवे आप्पाची इच्छा मी टाळू शकत नाही. मनीषा तू घरी जा. आय सेड इट. बसा बसा गोखले साहेब, बसा. उघडा देवी. उघडा काय, एक नंबर आरोपी कुठे आहे? आरोपी? हो म्हणजे आपली प्रिया हो. तिच्या वडिलांचं मृत्यूपत्र वाचायचं आहे, तेव्हा ती इथं हजर असणं आवश्यक आहे. होय. कुठे गेली ती? ताई साहेब वर आहे, कपडे चेंज करतायत. आजच ताई साहेब टेनिसची टूर्नामेंट जिंकून आले आहेत. क्या बात आहे. काय म्हणा देशमुख साहेब, आपली प्रिया चुकून बायकांच्या जन्माला गेली. खरं म्हणजे तिने पुरुषांच्याच जन्माला यायला होत. जन्माला येणं जर माझ्या हातात असतं ना, तर मी पुरुषाच्याच जन्माला आले असते. हे काय, मनीषा कुठे गेली? घरी गेली. घरी गेली की तुम्ही तिला घालवली? तुला हवं ते तू समजू शकतेस. अच्छा, आता बघतेस साखरपुडा कसा होतो ते. 1000 स्त्रियांचा घेराव घालू तुमच्या बंगल्या भोवती. नाही आणीबाणी संपलेली असली तरी पोलिसांचे अधिकार कोणी काढून घेतलेले नाहीये. क्या बात आहे, क्या बात आहे. आता फक्त एक रिव्हॉल्वर कमी आहे, अदरवाइज परफेक्ट काऊबॉय. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. बऱ्याच दिवसांनी येणं केलं आज. हो खरंच, कामामुळे वेळ नाही मिळत. आज तसंच काम आहे म्हणून इथं आलोय. काय प्रॉपर्टीची भानगड वगैरे? नाही नाही, तुझ्या वडिलांचं मृत्यूपत्र उघडायचं आहे आणि त्यासाठी तुझं इथं हजर असणं आवश्यक आहे. वेल, मी नसताना उघडलं असतं तरी चाललं असतं. नाही म्हणजे तेवढा विश्वास ठेवायला हरकत नाही तुम्हा पुरुषांवर. थँक्स 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 व्हेरी मच. बरं ते जाऊ दे. तुझ्या वडिलांची मात्र इच्छा अशी आहे की त्यांचं मृत्यूपत्र त्यांचे स्नेही मिस्टर देशमुख आणि कन्याकुमारी प्रिया नातू या दोघांच्या समोर उघडायचं आहे. ठीक आहे, उघडा पण लवकर, मला मीटिंगला जायचं आहे. मी मुकुंदराव गजानन नातू स्वतःच्या राजीखुशीनं पूर्ण शुद्धीत असताना आणि कुणाचाही दबाव लक्षात न घेता खालीलप्रमाणे माझे मृत्यूपत्र करीत आहे. मी स्वकष्टानं मिळवलेली मिळकत: बँकेतील रोकड रुपये 15 लाख, लॉकरमधील दागिने किंमत अंदाजे 20 लाख, हा राहता बंगला, 2 गाड्या, निरनिराळ्या कंपनीचे शेअर्स अंदाजे 25 लाख, महाबळेश्वर आणि उटी येथील 2 बंगले, इगतपुरीजवळील शेत जमीन अंदाजे 50 एकर, ही सारी मालमत्ता माझ्या मृत्यूनंतर माझी एकुलती एक मुलगी प्रिया मुकुंदराव नातू हिला मिळायची आहे. गुड, निघते मी. एक मिनिट, अजून महत्त्वाचा कलम वाचायचं राहिलंय. वाचा.
ही इस्टेट माझी मुलगी प्रिया मुकुंदराव नातू हिला एकाच अटीवर मिळायचे आणि ती म्हणजे हे मृत्यूपत्र वाचण्याआधी ती मरण पावता कामा नये. प्रिया प्रिया आई एम सॉरी सॉरी प्लीज बी सीरियस. ती अट म्हणजे हे मृत्यूपत्र उघडल्यानंतर एका महिन्याच्या आत कुमारी प्रिया मुकुंदराव नातू हिनं लग्न केलं पाहिजे. हे लग्न झालं तरच ही इस्टेट तिला मिळणार आहे, अन्यथा ही इस्टेट हिंगणे येथील अनाथाश्रमाला द्यायची आहे. खुशाल द्या म्हणा. वर निर्देश केलेल्या एक महिन्याच्या मुदतीत कुमारी प्रिया हिनं लग्न केलं नाही तर हा बंगला तिला सोडावा लागेल, तोही एका नेस्त्या वस्त्रात. बस बस गोखले साहेब बस, हा सगळा बनाव माझ्या लक्षात आलेला आहे. येस बनाव प्लॅन तुम्ही तिघांनी मिळून केलेला, तुम्ही आणि माझ्या डॅडीनी मिळून. का तर मी लग्न करत नाही ना, सो जस्ट टू कॉर्नर मी. काय काहीतरीच काय बोलतेस तू प्रिया, अगं तुझ्या बरोबर मी सुद्धा आजच ऐकतो हे विल. हो ना, तुम्ही हे विल ऐकलंय, मी ऐकलंय, दॅट्स इट. नाही मग काय विचार काय ठरला तुझा, तुमची काय अपेक्षा आहे? आता लवकरात लवकर तू लग्न करावंस काय गोखले साहेब. बरोबर आहे, अन्यथा ही सगळी इस्टेट धर्मादाय म्हणून जाणार आहे. तुमच्या सल्ल्याबद्दल मी खरोखरच आभारी आहे. तुम्हीच काय डॅडीनी देखील मला नीटस ओळखलेलं नाही. तुम्हाला काय वाटलं या 550,000 मोहापायी मी स्वतःला विकून घेईन, एखाद्या पुरुषाची गुलामगिरी पत्करीन? नेव्हर. मी सुशिक्षित आहे, नोकरी करेन, पण मी माझ्या तत्वापासून ढळणार नाही. माझा ऐक प्रिया. हे बघा अंकल, मी फक्त माझ्या मनाचं ऐकते आणि त्याचेच निर्णय मानते. गोखले साहेब, हे विल वाचण्याबद्दल तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. गुड डे. गुड डे अंकल. प्रिया प्रिया, हे बघ तू माझं ऐक. प्रिया प्रिया कुठे निघालेस तो? नको तो नवरा मंडळाच्या उद्घाटनाला. बाय. हॅलो, मी जावळे बोलतोय. कोण गोखले साहेब? नाही अजून नाही आले. बर, मी त्याला तुमचा निरोप सांगतो. हो सांगतो सांगतो. आलो आलो आलो. कोण अनुसया तू? लागलं का काय? नाही नाही, हाय म्हणालीस म्हणून म्हटलं. ती एक पद्धत आहे. हाय मिस्टर जावे, हाऊ डू यू डू. माझे एक म्हणू दे. हा काय अवतार आहे? अवतार? याला स्पोर्टिंग रेस असं म्हणतात. पण मी इतका स्पोर्टिंग नाही. आणि घरची कामं करायची सोडून हा झारा घेऊन कुठे गेली होतीस? क्लब वर बॅडमिंटन खेळायला, त्यामुळे बाईची प्रकृती कशी स्थिर राहते. पण तू अशी बाहेर राहून घरची कामं मला करायची पाहिली तर मी अक्षरशः स्लिम होईल. हे बघ, मोर नाचला पण लांडोर आलं नाचू नाही. हे पहा, लांडोर म्हणून जरी मला हिणवलं ना तरी यात काहीही फरक होणार नाही. ताई साहेबांनी वरदहस्त ठेवलेला दिसतोय. तसं म्हणावं तर त्या दिवशी मी ताई साहेबांच्या मीटिंग लागले होते आणि एकदम मला साक्षात्कार झाला, स्त्रीचं खरं रूप कळलं. हे रूप जरा आरशात बघून या. आरशात कशाला बघायला? व मगाशी मी रस्त्यावर येत ना तर सगळे लोक माझ्याकडे दिसतात. टकमक 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 पाहत होते. मूर्ख नालायक. कोण ते लोक? अरे जरा सुद्धा चॉईस नाही म्हणजे काय? हे पहा, माझी फिरकी घेण्याचा प्रयत्न करू नका. आजपर्यंत तुम्ही पुरुषांनी आम्हा स्त्रियांना गुलाम करून ठेवलं. आमच्या कर्तृत्वाची, आमच्या शौर्याची, याची त्याची सगळ्याची दारं बंद करून ठेवली आणि हातात दिलं लाटणं आणि उलसलं. लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई, हा आवेश आवरा जरा स्वयंपाकाचं बघा. नो, स्वयंपाक आमच्या प्रोग्राम मध्ये बसत नाही. मग उभ्या न करा. हे पहा, विनोद केलात ना तर यात काहीही फरक होणार नाही. सकाळी सकाळी बॅडमिंटन, दुपारी प्रचार कार्य आणि संध्याकाळी
स्विमिंग गार पाणी वायो आणि रात्री नाही रात्री तरी स्वयंपाक करणार ना अजिबात नाही का रात्री सुद्धा हे पहा एवढी गरज असेल ना तर एखादा पुरुष ठेवा स्वयंपाकाला तुम्ही काय करणार नुसतं बघा बघा कोण आले बघा दार उघडायचं काम करा काम करायला नको नुसती बडबड बडबड यांची अरे या 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 गोखले साहेब या देशमुख साहेब या 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 हो मी मुद्दामच आलो आणि शिवाय देशमुखांना मुद्दाम बरोबर घेऊन आलोय गोखले साहेब तुमच्या ऑफिस मधून फोन आला होता तुम्हाला फोन करायला सांगितलं हे बर म्हणजे तसंच काहीतरी महत्वाचं काम असेल बघतो मी अरे या पाहुणे कोण हे आमचं अर्धांग अर्धांग अच्छा म्हणूनच अर्धांग उघडं टाकलंय वाटतं नशीब आमचं अर्ध तरी झाकलंय अरे काय झालं काय ना एकदम हो हो अरे हो मी सॉलिसिटर गोखलेच बोलतोय काय हो आहे माझ्या लक्षात आहे हे इथलं काम आटोपून मी परस्पर तिकडेच येणार आहे ओके येतो मी काय एक महत्वाची घटस्फोटाची केस होती पण तेवढ्यात हा प्रियाचा फोन आला त्यामुळे मला इथे यावं लागलं मध्येच अच्छा म्हणजे प्रियानं लग्नाचं मनावर घेतलेलं दिसतंय तुमच्या तोंडात साखर पडो काय देशमुख साहेब हे समानता वगैरे शब्द येत नाही बोलायला वगैरे ठीक आहे हो पण शेवटी ही एवढी मोठी इस्टेट वाया जायचं म्हटल्यानंतर हे खोटे पिसारे आपोआप गळून पडतात हो आता आमच्या मनीषाचंच घ्या ना प्रियाच्या नादानं लग्न करणार नाही असा हट्ट धरून बसली होती पण म्हणजे तिचं लग्न झालंय ना हो व्हायलाच पाहिजे होतं माझ्या प्रेस्टिजचा प्रश्न होता तो सरळ कोंडून ठेवलं दोन दिवस रडली तीन दिवस जेवली नाही चौथ्या दिवशी नॉर्मल अहो कितीतरी बेरड लोकांना वठणीवर आणलंय मी आणि किती झालं ना तरी लाड लाड म्हणजे किती करायचंय आता हे प्रियाचंच उदाहरण घ्या ना अप्पासाहेब यांनी भरमसाठ लाड करून ठेवलेत ना त्याचे हे दुष्परिणाम अहो आम्ही सुद्धा आमच्या पोरीचे लाड केले कौतुक केलं पण शिस्तीच्या वेळी शिस्त करेक्ट गोखले साहेब एक हिंदीत म्हण आहे बरं का बच्चों को खिलाना सोने के चम्मच से मगर देखना शेर की नजर से क्या बात है क्या बात है पण खरंच सॉरी हा तुमच्या मनीषाच्या लग्नाला आम्हाला खरंच यायचं होतं पण लग्न साताऱ्याला होतं त्यामुळे हा आता ती मुलांच्याकडची तशी इच्छा होती अर्थात ती अट मुलांकडची आहे म्हटल्यानंतर पाळलीच पाहिजे पण बाय द वे मला इथे फोन करून गेलाय आणि प्रिया गेले कुठे ताई साहेब वर आहेत त्यांना सांगतो तुम्ही आल्याचं बसा आलोच एक्सक्यूज मी Hi everybody, Vicky is my name. Vicky? Vinay Kumar, Priya Nagari. Oh, I mean, achcha divas tari aahe. I think you are Mr. Deshmukh. Oh. Oh, that tall jailer, very glad to meet you. Sorry, मी तुम्हाला ओळखलं नाही. नाही, पण मी तुम्हाला ओळखतो. नाही, बरोबर आहे, प्रत्येक कैदी जेलरला ओळखतो, पण जेलर प्रत्येक कैद्याला ओळखतोच असं नाही कैदी हा किती साली होतात आपण आमच्या जेलमध्ये जेलमध्ये व्हॉट नॉनसेन्स मी कालच आलो स्टेट्स मधून प्रियाचा बालमित्र मी हो आय सी मी तुम्हाला पुष्कळ पाहिलंय ते अप्पासाहेबांबरोबर चेस खेळत असताना हा बुद्धिबळ खेळताना माणूस समोरच्या सोंगट्यांकडे पाहतो येणाऱ्या जाणाऱ्यांकडे बाय द वे हु इज द जेंटलमॅन मी सॉलिसिटर गोखले ओ व्हेरी ग्लॅड टू मीट यू आय होप तुम्ही मला इथे कधी पाहिलं नसणार तुम्हाला बसायला सांगितलंय हो हॅलो मिस्टर जावले हाऊ डू यू डू हाऊ डू यू डू अरे विनय कुमार आपण केव्हा आलात स्टेट्स मधून काल इथे आता अप्पासाहेब गेले आम्ही कॅनडाला होतो तिथे पेपर मध्ये वाचलं अ ग्रँड ओल्ड मॅन माझ्यावर खूप खूप प्रेम त्यांचं अप्पासाहेबांची खूप इच्छा होती ताई साहेबांचं लग्न आपल्याशी व्हावं म्हणून पण तिचं लग्न न करण्याचं वाटत I hope she's still unmarried. Yes, but you can still try. Yeah. Vinay Kumar, तुम्ही अगदी वेळेवर आलेले आहात. का बरे? नाही, अप्पासाहेबांनी त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये एक विलक्षण अट घातलेली आहे. ती कोणती? प्रियानं एक महिन्याच्या आत म्हणजे मृत्यूपत्र उघडल्यानंतर एक महिन्याच्या आत जर लग्न केलं नाही तर ही सगळी इस्टेट धर्मादाय म्हणून देण्यात यावी पाहिजे आणि ती मुदत उद्या संपते आणि मला वाटतं तुमचं आणि प्रियाच्या एकमेकांशी चांगलाच परिचय तेव्हा प्रियानं जर मनात आणलं तर हे लग्न आजच्या आज होऊ शकतं काय देशमुख साहेब नाही पण हे सगळं प्रियाच्या मर्जीवर अवलंबून आहे बाय द वे व्हेअर इज प्रिया हाय हाय प्रिया हाऊ आर यू हाय केव्हा आलास आताच
कुठे उतरलायस? हॉटेल स्काय ब्लू मध्ये. अच्छा अच्छा, सहकुटुंब आलायस का? नाही एकटा. का रे? म्हणजे यांचं लग्न झालेलं आहे? हो, गेल्या वर्षीच. तुझी बायको फ्रेंच आहे ना रे? होती. इट वॉज मिस हॅप. निवड अपघात. लग्नानंतर हनीमून साठी गेलो होतो आल्प्स पर्वतावर, पण तिच्या मॅक्सीत वारा शिरला. ती उडाली ती खाली खोल देरीत कोसळली. डेड बॉडी सुद्धा ओळखता आली नाही. Oh God, that's so shocking. Yeah. बायको म्हणजे काय गॅसचा फुगा आहे का? हवा भरली म्हणजे उडून जायला? It was really a fact. नाही पण म्हणजे आपला आपला प्रस्ताव अगदीच वाया गेलेला नाही. कसला प्रस्ताव? अगं तुझ्या लग्नाचा. काय कुठल्या तरी अनोळखी पुरुषाबरोबर लग्न करण्यापेक्षा हा ओळखीचा चोर काय वाईट आहे? चोर? आय मीन मित्र. हो म्हणजे इष्टेट धर्मदाय होणार नाही. संसार धर्मदाय होय. ओ प्रिया, तुझी चुकीची समजूत आहे. बायकोला छळणारा, तिला गुलाम म्हणून वागणार नवरा मी नाही. प्रिया, तू एकदा माझ्याशी लग्न करून बघ, पण त्यातला नवरा कुठला आणि बायको कुठली हे पण नाही कळणार कुणाला. प्रिया, दिस इज रिअली अ नाइस ऑफर. प्रिया, तुला खरंच विचार करायला हरकत नाही. पण ज्या मार्गाने जायचंच नाहीये त्याचा विचार कशाला करायचा? म्हणजे प्रिया, तू लग्नच करणार नाही? ऑफ कोर्स नॉट. पण मला इथं बोलवण्याचा हेतू काय? मी तुम्हाला विटनेस म्हणून बोलवलंय. काय? हो, विल मधली मुदत उद्या संपते, पण मी आजच हे घर सोडून चालले. व्हॉट? इट्स अ फॅक्ट. तुम्हा लोकांना वाटलं असेल की एसटीडीच्या मोहापायी मी शेवटच्या क्षणी का होईना माझा निर्णय बदलेन, पण तुम्हा सगळ्यांची घोर निराशा होणार आहे, कारण मी आजच हे घर सोडणार आहे आणि ते देखील नेसत्या वस्त्रानिशी. हा शुद्ध वेडेपणा आहे. असेल ना, पण मी माझ्या वेडेपणाची प्रामाणिक आहे. बाय द वे विकी, मला खरंच वाईट वाटतं. कशाबद्दल? अरे तू इतक्या दिवसांनी इथे आलास, पण मी तुला इथे थांबण्याचा आग्रह देखील करू शकत नाही, कारण हे आता घर माझं नाही आहे. कोण म्हणत असं? प्रिया, तू नीट विचार केलास तर तुझ्या लक्षात येईल, तर हे घर आणि ही इस्टेट सोडायचं तुला काहीच कारण नाहीये. आणि प्रिया, तुझ्या वडिलांनी ही इस्टेट मिळवली ती काय अशी धर्मदाय होण्यासाठी? हा, तू एक घर सोडून जाशील, पण मुनीम, त्यांची बायको, ड्रायव्हर, माळी, वॉचमन या सगळ्या लोकांनी काय करायचं? त्यांनी काय ते त्यांचं त्यांनी पाहावं. मी हे घर सोडून जाणार म्हणजे जाणार. मी कुठेही जाऊन नोकरी करेन. म्हणजे कुठल्या तरी पुरुषाच्या हाताखाली, म्हणजे पुरुष मालक असलेल्या कंपनीतच ना. अगं म्हणजे शेवटी नवरा काय आणि पुरुष काय, समस्या एकच ना. त्यापेक्षा मला ट्राय कर. तुला तसं वाटतं तर घटस पोडगे. त्याबद्दलचे सगळे पेपर मी आता साइन करून ठेवतो राईट नाऊ. आय एम सॉरी विकी. आय एम रिअली सॉरी. अंकल गोखले साहेब, मी कपडे आणि दागिने वर कपाटात ठेवले. या कपाटाच्या, गाडीच्या, बंगल्याच्या आणि सेफच्या चाव्या, हे पासबुक्स. काही साहेब, तुम्ही खरंच हे घर सोडणार? होय जा, मला जायलाच हवं. डॅडी गेल्यानंतर तुम्ही मला जे काही सहकार्य दिलं त्याबद्दल मी खरंच तुमच्या आभारी आहे. माझ्याकडनं काही चूक झाली असेल, तुमचा अपमान झाला असेल तर मला माफ करा. अंकल, या अटॅचमध्ये दुसरं काहीही नाही आहे आईच्या फोटोशिवाय. वाटल्यास तुम्ही चेक करा. प्रिया, माझं एक ऐकशील? लग्नाचं सोडून काही सांगा. ऐकेन. आहे लग्नाबद्दलच. मला ऐकायचं नाही. ऐकून घ्यायला काय हरकत आहे? हे बघ, तू लग्न का करत नाहीस? पुरुषाचं वर्चस्व नको, गुलामगिरी नको म्हणूनच ना. हो. मग लग्न करूनही पुरुषाचं वर्चस्व आणि गुलामगिरी राहणार नसेल तर? मला तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही कळला. हे बघ, आमच्या जेलमध्ये एक कैदी आलाय. ट्रक ड्रायव्हर आहे, शिवाय अनमॅरिड आहे. असेल, हाऊ एम आय कन्सर्न्ड? अगं पूर्ण ऐकून तर घे ना. ओके. तो उद्या पहाटे फासावर जाणार आहे. तू जर त्याच्याशी लग्न केलंस? काय? अगं अशी लग्न होतात? मी त्याला विचारलंय, तो तयार आहे. अरे तो तयार असेल, पण मी नाहीये ना. अगं पण प्रिया, या लग्नामध्ये तुझा साधा संबंध सुद्धा येणार नाहीये पुरुषाशी. आणि बघ, माझ्या ऑफिसमध्ये मॅजिस्ट्रेट समोर तुम्ही नवरा बायको म्हणून सही करायची. तू तुझ्या घरी आणि देवाघरी. इट्स अ फंटास्टिक आयडिया. म्हणजे साप भी मरे और लाठी भी ना तुटे. ताई साहेब, ही कल्पना चांगली आहे. रात्री लग्न, पहाट तो फासावर, नुसता सही पुरता संबंध. पण तो तरी काय यावा? मी का मुरड घालावी माझ्या तत्वाला? हे बघ, प्रत्येकाला वेळ प्रसंगी असं वागावं लागतं. आणि प्रिया, तू जर हे लग्न केलंस ना, तर तू हा सगळा पैसा तुझ्या कार्यासाठी खर्च करू शकतेस. महिलांच्या उद्धारासाठी हा सगळा पैसा तू वापरू शकतेस. तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा पुरी करू शकतेस. पण ही तडजोड आहे. अगं पण ही तडजोड मान्य करायला हरकत नाही. ताई साहेब, अशी संधी पुन्हा येणार नाही. मी एकदा सांगितलं ना, मी कुणाचं काहीही ऐकणार नाही. कुणाचंच ऐकायचं नसेल तर विचार स्वतःच्या मनाला. विचार. मॅजिस्ट्रेट समोर सही करण्यात कसली आली तडजोड? कसली आली गुलामगिरी? तुझ्या
आई वडिलांची स्मृती ही पवित्र वास्तू. सांग सांग त्याचा लिलाव व्हावा असं वाटतं तुला? तुझ्या आईचे दागिने ती सौभाग्य लेणी कुठल्या तरी मारवाड्याच्या पेढीवर विकण्यासाठी ठेवावी अशी इच्छा आहे तुझी? बोल ना. हॅलो हा देशमुख. हा व्हॉट? हा नाही ठीक आहे, सगळ्या पोलीस स्टेशन्सला खबर द्या आणि वायरलेसच्या गाड्या पाठवा त्याच्या मागावर. हो हो मी निघालोच, येतोच आहे. अहो काय झालं? अहो ज्या ट्रक ड्रायव्हरला उद्या पहाटे फासावर द्यायचा तो ट्रक ड्रायव्हर आत्ताच पळाला आहे. महिला मंडळाच्या प्रचाराला आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आहे ना, तिच्या तोंडाला तोंड कुणी द्यावं. महिला वर्ष असलं म्हणून महिलांनी काय असं वागायचं? ते तुम्हीच तिला सांगा, आपण तर वो थकलो. त्यातून स्वयंपाकाची सवय नाही, आता स्वयंपाकाचा एक सोडा, स्वयंपाक करून सुद्धा आम्ही उपाशीच. म्हणजे आता माहेरी सहज आलात का काही? ओळखलं ओळखलं, पोटातलं गुपित डोळ्यांनी सांगितलं. हो तसं काही नाही हो, मंगळागौरीसाठी आले माहेरी. मंगळागौर? मंगळागौर म्हटलं की बायकांचा कोण उत्साह, तो झिम्मा, त्या फुगड्या, ते नाव घेणं. नाव घेण्यावर ना आठवलं आमच्या लग्नात आमच्या सौरीचं उखाणा घेतला ना लाजवाब. आम्हाला घेऊन दाखवा ना. मी दाखवू? ऐकताय? ऐकवा. ऐका, उष्ट्या पत्रावळीवर जिलबीचे तुकडे, घास देते मरतुकड्या थोबाडकर इकडे. काय मुनीमजी, हे असले कपडे केव्हापासून घालायला लागला तुम्ही? तुम्ही हिला महिला मंडळाची दीक्षा दिली तेव्हापासून. हो इतकी वर्ष आम्ही असली काम करत होतो तेव्हा केली का कशी तक्रार? मग काय बिघडलं त्यात? बायकांचा जन्मच असतो असल्या कामासाठी. तुमचा हाच भ्रम दूर करायचा आम्हाला. कुणाचा भ्रम दूर होणार हे कायच ठरवे. अरे बापरे, या स्वर्दुधाची बासुंदी झाली असेल. अनुसयाबाई तुम्ही आज जरा त्यांना मदत करा, बरीच मंडळी यायची आपल्या घरी. मदत ना? काय ग केव्हा आलीस? आताच. मी बोलावं नाही, तू लग्नाला आली नाही सा प्रिया, रिसेप्शनला पण नाही आलीस. हा पण मी मात्र तू न बोलवता तुला भेटायला आली आहे. तुझ्या लग्नाची बातमी कळताच. लग्न कसलं ग, फार्स होता तो. मॅजिस्ट्रेट समोर मी मॅरेज फॉर्म वर सही केले आणि निघाले. तो सो कॉल्ड नवरा वगैरे कोणी होता ना त्याला पाहिलं देखील नाही. तू त्याला पाहिलं पण नाहीस? अगं आऊट खटक्याचा नवरा, त्याला काय पाहायचं? काही क्षणांचं असलं ना तरी ते सौभाग्य असतं प्रिया. तकला तू सौभाग्य. अय्या हा, मला थोडं रडून घ्यायला हवं. का ग? अगं आज आमचे हे फासावर नाही का गेले? तुला काय काय सुद्धा वाटत नाही प्रिया? कशाबद्दल? तो जगातून कायमचा निघून गेल्याबद्दल. अगं तो जाणारच होता. हा आता त्याचं भाग्य चांगलं म्हणून काही क्षणापुरतं का होईना माझ्यासारखी पत्नी लाभली त्याला. हे कळल्यापासून माझा जीव मात्र हुरहुरतोय. त्याच्या घरी कोण ना कोणतरी असेलच की, आई असेल, भावंड असतील. त्यांना काय वाटलं असेल? ते आपल्याला काय करायचंय, आपलं काम झालं ना, संपलं. एक कम ऑन, तू ते राहू दे, म्हणजे माझ्या नवऱ्याबद्दल राहू दे. तू तुझ्या नवऱ्याबद्दल सांग, किती छळतो तुला, किती त्रास देतो आणि कशी कशी सेवा करायला लावतो ते सांग. त्रास? त्रास तर ते खूप देतात. हा खूप छळतात ते. त्यांच्या बरोबर घालवलेल्या सुखद क्षणांच्या आठवणीने आणि सेवेचं म्हणशील ना प्रिया, तर मी मध्ये फ्ल्यूने आजारी होते तेव्हा तर दिवस रात्र माझ्या उशाशी बसून असायचे. हीच
हीच युक्ती असते या पुरुषांची आपल्या बायकोला आपला गुलाम करून घेण्याची. नाही तू काही दिवस थांब, काही दिवस थांब, बघ तुझा नवरा इथं नवऱ्यासाठी काट टाकतो की नाही ते. अनुसया बाई, हा जरा बघा कोण येते. अरे गोखले साहेब या या या. अभिनंदन बाळा, दोन गोष्टींकरता, एक लग्नासाठी आणि सगळी इस्टेट तुझ्या नावावरच राहिली म्हणून. थँक्स. काका ही मनीषा जेलन अंकलची मुलगी. हो हो, ओळखतो मी तिला, परवा लग्न झालं तीच ना. बेटा तुमच्या लग्नाला यायची खरंच इच्छा होती, देशमुख साहेबांनी आमंत्रणही दिलेलं होतं, पण काय करणार लग्न साताऱ्याला, त्यामुळे नाही खरंच नाही येत आलं. त्या दिवशी आशीर्वाद नाही मिळू शकला, आत्ता आशीर्वाद द्या. नमस्कार. सदा सुखी राहा बेटा. बसा ना. हो, या काळात सुद्धा पाया पडायची लाज वाटली नाही एखाद्या म्हाताऱ्याच्या, हे पाहून खरंच बरं वाटलं. पुरुष तरुण असो किंवा म्हातारा, बाई पाया पडली की त्याच्यातला पुरुषी अहंकार जागृत होतो, एक प्रकारचं आसुरी समाधान मिळतं, नाही का? एक सांगू प्रिया, ज्या माणसाच्या पायाशी झुकावं असे पायच ज्याला लाभले नसतील ना, तो माणूस खरंच अभागी. मग तो पुरुष असू दे वा स्त्री असू दे. जाऊ दे, या विषयावरची आज चर्चा नको खरं. अरे हो मनीषा, तुझे डॅडी नाही आले. काय माहित नाही, सकाळीच उठून जेलमध्ये गेले. अरे हा, फाशी द्यायची आहे कुणाला म्हणजे जेलर साहेब तिकडे हवेच. हो, तो ड्रायव्हर आज फाशी जायचा होता नाही का. तो गेला आणि मी सुटले. अनुसयाबाई जरा बघताय का. हा लवकर या. Not for you. Not for you. अरे not not. दुसरा बाई. कोण या भयंकर बाई? अनुसया. Congratulations. Congratulations प्रिया. कशाबद्दल? आज तू मुक्त झालीस. तो गेला आणि थोडी थोडी मालकीण झालीस या वैभवाची. पण त्यासाठी एका माणसाचा बळी गेला. मग त्यासाठी आपण त्याला श्रद्धांजली वाहू. ओ बाय द वे, या सुंदर तरुणी कोण? अरे विकी, ही मनीषा माझी मैत्रीण, जेलर अंकलची मुलगी. हो मनीषा, व्हेरी ग्लॅड टू मीट यू. मला वाटत लहानपणी मी तुम्हाला पाहिले इथे. मला वाटत लहानपणी मी इथे नव्हते. असो, बॅक टू मी. आजचा आनंदाचा दिवस सेलिब्रेट करण्याआधी आपण क्षणभर शांत राहून दुखोटा पाळू त्या गेल्या जीवासाठी. प्रिया प्लीज. ईश्वर ईश्वर मितात्म्या मृतात्मा हा शांती देव आमेन. चला आता काय. अरे वा जावळे, तुमची ट्रान्सफर झाली की काय? दिवाणखान्यातून किचन मध्ये न स्त्री स्वातंत्र्य मरहती मनू म्हणतो होते, काय खोट नाही. मानू मानू व्हॉइस दॅट मनू. थँक्यू प्रिया डार्लिंग. प्लीज थँक्यू. मनीषा नो थँक्स. हो रागवलेल्या दिसतात. चीयर्स. मेनी जावळे जरा बघा. हु इज दॅट? Many happiness of today. Yeah. Cheers. Cheers. Come on Mr. Deshmukh, please join us. कशाबद्दल? तो ट्रक ड्रायव्हर फासावर गेल्यामुळे प्रिया वैभवाची कायदेशीर मालकीण झाली म्हणून. नाही, प्रिया कायदेशीर मालकीण झाली हे खरं आहे, पण तो ट्रक ड्रायव्हर अजून जिवंत आहे. Cheers. 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 बेटी तुम्ही चेष्टा तर करत नाहीत ना? नाही बेटी, हे खरं आहे. नाही पण हे असं कसं झालं? फासावर गेलेला माणूस जिवंत कसा राहील? का तो पुण्यात पळाला? नाही, त्याच्या आयुष्याची दोरी बळकट, त्याला तुम्ही आम्ही काय करणार? पण असं घडलं कसं? आज पहाटे त्याला फासावर द्यायला नेणार तोच वरून स्थगितीचा हुकूम आला. का? कारण खरा खुनी सापडला आणि मरणापूर्वी त्यानं तशी जबानी दिली. आणि मग? मग काय, भराभर चक्र फिरली. 10 अपराधी सुटले तरी चालतील, पण एक निरपराधी फासावर जाता कामा नये, हे तत्व कायद्याचं. पण अंकल, त्या इस्मानी दिलेली जबानी खरी कशावरून? अगं प्रिया बेटी, पोलिसांनी तशी चौकशी केली आहे, खात्री करून घेतली आहे. आज पहाटे सुभानरावला. सुभानराव कोण? सुभानराव. अरे म्हणजे काय, प्रियाचा नवरा? हु डॅम इट. बर, तो फासावर जाणार असलेला ट्रक ड्रायव्हर सुभानराव, त्याला मॅजिस्ट्रेट समोर उभं केलं आणि त्यांनी समोरचा पुरावा पाहून त्याची निर्दोष मुक्तता केली. म्हणजे तो आता इथे येणार? येऊ दे की.
आपण त्याचं स्वागत करूया. म्हणे स्वागत करू. अंकल अंकल तो इथे येता का म्हणे. डोंट वरी प्रिया, तो काय येतो इथे. जुडो कराटे मारून घालून देऊ त्याला. विकी तुम्हाला असं करता येणार नाही. अहो शेवटी तो प्रियाचा कायदेशीर पती आहे. हा मुद्दा भिंतोड आहे आणि कदाचित तो इथे येणार नाही, आपल्या घरी निघून जाईल. आणि त्यातून आला तर त्याला 5-10 हजार रुपये देऊन परत पाठव. असे किती वेळा त्याला पैसे देऊन परत पाठवणार आहात. बसा. हा आणि हे बरोबर आहे, एकदा त्याला पैशाची चटक लागली की तो सतत पैसे मागत राहणार नाही का. गॉड अंकल, तुम्ही उगाच मला लग्नाच्या फंदात पाडला. आता मला काय माहिती तो फासावरून सुटेल म्हणून. पण तो सुटला ना. तो सुटला आणि तो आता आपला हक्क बजावण्यासाठी इथे येणार. अंकल मला जगात तोंड ओकायला जागा नाही आता. ओ किती दुःख. काहीतरी काय बोलते प्रिया. अगं एखाद वेळा तो सभ्य सुसंस्कृतही असेल आणि तू त्याच्यावर चांगले संस्कार केलेस तर. अडलंय माझं. अंकल तुम्ही यातनं काहीतरी मार्ग काढायला हवा. पण भेटल्याशिवाय मी कसा काय मार्ग काढणार. आणि घराची दारं बंद करून बाहेरून येणारी संकट टाळता नाहीये. पण तरी सुद्धा तू काळजी करू नकोस, मी वॉचमनला सांगून येतो. प्लीज डोंट वरी. मिस्टर गोखले, तुम्ही पाहिलेत त्याला. त्यावेळी मी तिथे हजर नव्हतो. बसा. मला तर वाटत तो उमदा देखणा प्रियाला ना शोभण्यासारखाच असणार. हो गॉड तो आला. आज का तो राम राम मंडळी. नातूंचा बंगला आज कधी. बसा ना. अरे वा, घर तर मोठं जॅक आहे. सिनेमातल्या पिक्चरवाणी काय. या घरात माणसं किती राहतात. तीन. फक्त तीन. आले एवढं मोठं घर आणि माणसं फक्त तीन. काय नाही, पण आता हळूहळू भर पडल. लगीन झाले म्हणल्यावर माणसांची. इडियट इडियट स्पेशल सातारी जर्दा येणार. येणार नाही बाई माणसं रेडी ओढू नाही. बरं ठीक आहे, चालल चालल. ओ पॉकेट मध्ये ठेवत काय. काट्या बरं पडतात ना घालायला. व्हॉट कानात तर जातात. मिस्टर मला थोडं थोडस बोलायचं. काय थोडं बोलायचं बोलायचं. हे टिनपाट तुला बोलायचंय वय. या मग नीट बोल की. तुम्ही इथून जायला किती पैसे लागतील. आता यायला मला इथे 2 रुपये लागले, म्हणजे जायला 2 लागतील. काय बसचे दर वाढलेत ना म्हणून. समजा हाऊ मच डार्लिंग, समजा मी तुम्हाला 5000 दिले तर. काय 5000 रुपये काय बैठड आहे का. हा म्हणजे इथून जाणे आणि मला 5000 देणार तुम्ही. या का आपल्या घरची एक पद्धत आहे. का आला माणूस दे 5000 लाव वाटला, आला माणूस दे 5000 देवा लाव वाटला. नो पद्धत वगैरे. मग हे पैसे पुण्याच्या नेण्याबद्दल चालल की. यायले एवढे पैसे जर भेटत असेल तो कोण कशाला परत इथं मारायला येईल. काय ठरलं तर. हो हो चालेल ना. चावळे 5000 चेक लिहून द्या लवकर लवकर. थँक्स. बोला काय नाव लिहायचं. बास फुटाने. अहो बारीकराव सर्जेराव फुटाने. बारीकराव. पण ताईसाहेब तुमच्याशी ज्याचं लग्न झालं त्याचं नाव सुभानराव होत. अक्षी बरोबर बोललात. और त्यांनीच मला ह्या बंगल्याचा पत्ते दिला. इथे यायला सांगितलं ना. ओ गॉड म्हणजे हा तो नाहीचे. मी कसा असल. कुठं लेलँड ट्रक आणि कुठं सनी. म्हणजे सगळंच मिसळ केरा. आलो आलो. उघडू नका प्लीज. डोंट वरी आय विल ओपन द डोर. हो देशमुख काका. अंकल तुम्ही कुठे आहात इतका वेळ. वॉचमनला समजावून सांगत होतो आणि तेवढ्यात लक्षात आलं की तुझ्या मॅरेज सर्टिफिकेटची कॉपी तिकडे राहिली म्हणून. ते राहू द्या तो बघा. राम राम केलं सर. बारीकराव तुम्ही केव्हा आला. हे का आताच. अहो पण मला एक सांगा, आमचा सुभद्र कुठे आहे. त्यांनी मला या बंगल्याचा पत्ते द्यायला. चौथा गायब. काय हो तिकडे. ते काय हनुमान का करायला गेला नाही ना. हनुमान. अहो हनुमान हो एवढं कसं कळत नाही तुम्हाला. अहो लगेच झालं नाही का माणसं हनुमान करतात ते. हनीमून. हनीमून त्याची बायको इथे असताना. म्हणजे ते हनुमानगराव बायको लागतोय. काय बारीकराव हे कलम आपल्या ध्यानात नाही आलं. सलाम कर सर्या. तो झालेला दिसतोय. दारू करू नका प्लीज. बाबा काय आवाज आहे बघ. अरे राजकुमारच्या तोंडात मारा असा आवाज आहे. सरळ करत ते. वाला फिंग.
वन लाफिंग, तुला दात काढायला काय झालं? ए बहिणड्या, एवढं बी कळत नाही वय. अरे तो आमच्या उत्साहाला तू बघितलं नाही रे? लय तिरपांगडाकडे बरं का या गजा का आटा सरकला ना तर डायरेक्ट आत. अरे ट्यूब आणि टायर दोन्ही बी बाहेर. प्लीज दारू करू नका. काही घाबरू नकोस, तो काय वाल आहे का घाबरायला? ए विकी, विकी यस ओपन द डोर. ओ यस सर्टनली. ए यू चला लातों के मुंह बातों से नहीं मानते. क्या बात है उस्ताद, या इला बार क्या कवाला रे तू? अब ये क्या आता है अब ते के श्रीमान ने कहा ते बेल पिक्चर के केले रे तो तसा. हाँ पायला को जलन साये. राम 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 राम. कामे लाचलां धरत ने डिसलिस ना हो यातला आमचं कमांडर बोलतो. मंडल कमांडर म्हणजे बायको. हा ही तुमची बायको. हा बारक्या चला हिचं कुकू बारक्या. नाही आपण फासवणार नाही का सर? म्हणजे लिलावत गेलेली गाडी गॅरेज मध्ये परत आली सर. काय गे नाव काय तुझं? ज्याला सवाल विचारला असेल त्यानं जबाब द्यायचा, मध्ये मध्ये डायलॉग नाही फेकायचा. रिवर्स स्टॉक, रिवर्स स्टॉक. जाऊ दे जाऊ दे. काय गे ऐकून आहे का रे? नाव काय तुझ? प्रिया. झालं समाधान? समाधान या आईला एवढ्यात कसं होईल माझ समाधान? आई शब्द तिच्या बापाचा फोटो वाटतं, तिच्या बापाचा फोटो. आईला नाही आयडिया माझ बाप, आयडिया माझ बाप. मेला मरताना कागद केला त्यात पण आयडिया लढवली कस? हे बघा सुभानराव, मला तुमच्याशी काही बोलायचंय. नाही तुमचं लंबर नंतर, अगोदर आमच्या बायकोचं लंबर घ्या. रिव्हर्स घ्या, रिव्हर्स घ्या. काय गे प्रिया, आल्या आल्या काय नवऱ्याला चहा पाण्याचं विचारशील का? नाही ग मला अगं तुका करायचं नाही. आमच्यात नवऱ्याला अजाव करायची पद्धत आहे, बायकोला अजाव म्हणायची रीत नाही आमच्यात. कोण कुणाचा नवरा रे? मी तुझा नवरा कायदेशीर मॅजिस्ट्रेट समोर सही केला कस? हे बघ मी सर. आवाज ना बाजल या आईला. ही इष्ट तुला कुणामुळे गावली का? हा कुणामुळे गावली? अरे मी मॅरेज केलं नसतं तर टॅक्सी कॅन्सल झालं की सडकल लागली असती ना. काय सरळ बोलताय की नाही? हे सभ्य माणसाचं घर आहे. आईला मार घ्या. पावसाळा लय तोंडावर आलाय का रे? का नाही हे मच्छर लय गुईगुई करते म्हणून म्हणले. असं बोलायचं नाही. ते माझे पाहुणे असेल मी मारा गया घरचा. काय झालं साहेब आमच्या मॅरेजच्या टायमाला आलता का नाही तुम्ही? घ्या रिव्हर्स घ्या. अरे प्रिया हे आमचे बारीक राव किलिंडर आहे. ए वहिनी पाया पड ना. ओके हॉन प्लीज. अरे बारक्या हे आमची मंडवळी. कस काय रे मॉडेल? किती सालचा मॉडेल असेल उस्ताद? असेल 80 नाही ते 81 पण आई शपथ कंडिशन काय, बॉडी लाईन काय. अरे 10 वर्ष डग नाही ना गाडीला. बायको म्हणजे काय गाडी वाटली? काय म्हणली तू? काय म्हणली तू? बायको म्हणजे काय गाडी वाटली? काय काय फरक आहे? काय फरक आहे रे? अरे बायको काय ना गाडी काय, दोन्ही बी गरम केल्याशिवाय स्टार्टच होत नाही कस? शट अप. काय काय झालं? ती म्हणली तुला स्टार्टिंग ट्रबल नाही आहे म्हणून. यू गेट अप. आई लो उस्ताद मग अशी म्हणली शट अप आता गेट अप. काय कार्पोरेट मध्ये मिस्टेक आहे का? हा एकदा बॉनेट खुलून बघा हवं ना. यू जंगली जंगली आई शपथ तुला अगदी बारक्या शम्मी कपूर मध्ये नुसता. तुला गेटअपचा अर्थ नाही कळला? गेटअपचा अर्थ उठ. ए बारक्या इकडे हे बघ, गेटअप म्हणलं का उठ, आणि शट्याप म्हणलं का बाईस शट्याप. ओके तू शट्याप आणि मी बी शट्याप. मी जाते बाई, मला मंगळागौरीची घरी जाऊन तयारी करायची. अरे गडबडीतच राहूनच गेलं. संध्याकाळी नक्की. जोडीने आलात तरी चालेल. जोडीने येऊ आम्ही. आ जोडीने नक्की येऊ. अरे जोडीने म्हणजे तुम्ही आणि मी. काय काय येड लागला का तुला? अरे जोडीने म्हणजे ती आणि मी. होय तुला जोडीनं जायचंय ना? नक्की नक्की ठरलं ठरलं जा याच्या बरोबर. अरे जाणार चांगला फिरून आले चतुर्सिंगला पप्पा. माझ्या माणसाला असं काही बोलायचं नाही. डोंट वरी डोंट वरी मिस्टर सुभाष. ए मिस्टर
बोला सिस्टर. हे वारग्या उस्ताद, मला तर सिस्टर मिस्टर च्या मधलाच वाटत. ओ शट, ओके हॉर्न प्लीज. शट या मेटू सुबान, मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतो की काय देतो. शेवटची वॉर्निंग नोटीस की तुम्ही इथून बऱ्या बोला निघून गेला नाहीतर. नाहीतर काय विले टिंबक तू, काय विल रे. नाहीतर याचे परिणाम फार म्हणजे फार भयंकर होते. हे तर कॉमेडी करते राव, माझ्या घरातून मला ढोलभरती पेन फेड व्याय देतील. भाऊजी येस नो, आपले थोबडे दात किती येतो. 32 का हाताव परत काढून मोजाय देऊ का एकदा. अरे जा, असले 56 मौलाच पाहिलेत मी. 56 पाहिले म्हणतो. माझं 57 सॅम्पल तुला बघत का मारक्या हनु का कंबरात लात. म्हणजे याची चाल तरी सुधरा. आई 56 सोडा 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 ना बदला सोडा. हे का सभ्य माणसाचं घर. अरे मारा गोळी तुमच्या सभ्यपणाला. तुम्ही कसले आले सभ्य. अरे मेला मड्यावरच गोमी खाणारीची जात तुमची. जनावर दगावलं तर 3-3 दिवस जेवत नाही. आम्ही रडत बसतो तिच्या नावानं. तुम्ही साले मोत्याचे व्यापारी, आसवाची किंमत नाही कळायची. बा तुम्ही गेलात म्हणून आम्ही हे सगळं केलेलं नव्हतं. या आईला तुम्हाला कुणी मध्ये चमचा डावळाय सांगितलंय. एक जात चमचे साले. 1, 2 and 3 शाबाश. ओ जेलर साहेब इकडे. ओ वकील साहेब तुम्ही बी. वा बाहेर वा. अरे वा बाहेर राव. काल मॅरेज झाले तर बायको बरोबर लवशील मारत असला. वा बाहेर. कुणी येत ना जायचं नाही. मी सांगते आमच्या घरात नवऱ्याचा हुकूम चालतो, बायकोचा नाही. बाहेर. अरे अंकल विकी विकी तू तरी इथून जाऊ नको. सांग. डोंट वरी प्रिया, इथून मी मुळे सुद्धा हलणार नाही. ए चमनचिडी. ए बाऱ्या बोलत जाते. ए जाणार नाही. नक्की? नो नॉट एट ऑल. ठरलं? नो नक्की. अजिबात नाही. अजिबात नाही. स्वतःच्या पायावर जायला मर्यादा आली काय. मला वाटतं याचा पाट्या सुटला असल. म्हणजे सेंटर बोट. काय माणूस रो. तू काय असत बसला. तुम्ही चल चल ट्रक मध्ये जाऊन बस. फुल खांबा ठेवलाय. अर्धा मायडी ठेव आणि गाडी सोडून कुठं वहिनी पाया पड ना. ओके हॉर्न प्लीज. मेरा भारत महा. काय दगडू शेठ अंगाशी. अरे तू कुठं चालली. मैदान में आज छम्मक छल्लो. मैं भी तो देखो ना तेरा थोबड़ा किधर है. ये कसली खोली मानायची. किचन है. किचन है. ये कसली खोली है. ती गेस्ट रूम. अरे तो बाहर जायचा दरवाजा. याच दरवाजात ना मी आता बघाय. आपली निजायची खोलीवर असेल नाही का. तुला काय वाटलं. मला काय वर चढता येत नाही काय जिन्यावर. एक चहा सांगा. पांडुरंग एक चहा मलाही सांगू ना. सांगा. दोन सांगा. दोन सांग. हॅलो इन्स्पेक्टर जयकरियर. हॅलो कट झाला. या फोन सारखीच ही केस माझ्या हातून कट होणार आहे. हवालदार इन्स्पेक्टर राणेला पाठवा. हॅलो भाऊजी. आय एम सॉरी सर.
हळू हळू हळू. सॉरी सर. राणे. यस सर. तुम्हाला त्या डिटेक्टिव्ह जयराम एजन्सी बद्दल काय माहिती आहे? कशाबद्दल सर? जयराम डिटेक्टिव्ह एजन्सी बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? जयराम डिटेक्टिव्ह एजन्सी बद्दल काहीही माहिती नाही सर. असं कसं होईल सर? हा मग भाऊजी. सॉरी जी. सर जी, मला त्याबद्दल बरीचशी माहिती आहे. काय माहिती आहे? जयराम डिटेक्टिव्ह एजन्सी ही एक डिटेक्टिव्ह एजन्सी आहे आणि यामध्ये जयराम नावाचे दोन विषय आणि जयराम. सर ऐकता ना सर? ऐकतोय ऐकतोय. हे सगळं सांगितलंय तुम्ही मला. हे पुन्हा एकदा एवढ्यासाठी सांगतोय सर की त्यामध्ये एक सांगायचं राहिलेलं आहे. काय सांगायचं? की जय डिटेक्टिव्ह जय आणि राम हे अतिशय गमतीदार माणसं आहेत सर. बरं. गेल्याच आठवड्यात माझ्या हस्ते त्यांच्या त्या ऑफिसचं उद्घाटन झालं होतं सर. आणि तुला यावं लागेल कोर्टात. मला यावंच लागेल. हो, तसं मला बजावलंय गोखले साहेबांनी. वेगळं व्हायचं हुकुम ते आजच्याच मिळून देणार आहे. आज तू मुक्त होशील. तीन वर्ष मी तुझ्याकरता थांबेन. त्यामुळे हे बघ, मला लग्नच करायचं नाही. रेडी आहेस तू? तू लग्न केलं नाही तुझ्याकडे इस्टेट राहणार नाही. डोंट वरी प्रिया, लग्नानंतर एखाद्या पाळलेल्या कुत्र्याप्रमाणे राहीन मी तुझ्या बरोबर. अरे कुत्रा देखील संरक्षण करतो. त्या दिवशी माझ्या प्रसंग आला तेव्हा तू दारू पिऊन पडला होता. सॉरी प्रिया, पुन्हा असं नाही होणार. हे अरे आपल्याला जायचंय ना? आपल्याला लगेच निघावं लागेल. टॅक्सी घेऊन ये ना. ओके. मलाही एक चहा सांगू का? दोन चहा. दोन चहा सांगू. तुम्ही इथून चालला तसं तुमची आई सांगत होती. बरं ठीक आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे? चहा मध्ये साखर आणि पाणी. पैसे संपले की या घरावर जप्ती येणार आहे. बंगला गहाण टाकलेलं नाही मी. तुमच्या नावावर करून दिला कायदेशीर मालक म्हणून. का? कारण मला ठाऊकत आहे मी तात्पुरता नवरा या एस्टेटसाठी केलेला आणि कधी ना कधी घर मला सोडून जावं लागलं असतं. आणि मी जर घर सोडून घेतलं असतो त्यातली एक दमडी देखील तुम्हाला मिळाली असते. हे तुमच्या बँकेचे पासबुक. हे मी तुम्हाला मगाशी गाडीच्या बंगल्याच्या तिजोरीच्या चावे. गमतीदार माणसं आहेत हेही एक विचार. पुढे सांगा. आता जे मला तुम्हाला सांगायचं. इतके दिवस स्काय ब्लू हॉटेल मध्ये कसे राहिला? ते हॉटेल काळग गोरा आजपर्यंत मी बघितलेलं नाही. मी माझ्या शेतीच्या कामासाठी गावी गेलो होतो. त्यात मी माझा अफिडेव्हिट लिहून ठेवलंय. मी दारू पितो, तुम्हाला मारतो, तुमचा छळ करतो आणि माझ्यापासून तुम्हाला मूल बाळ होणार नाही. असं खोटं का लिहिलंय तुम्ही? तुम्हाला लवकरात लवकर घटस्फोट मिळावा म्हणून. तुमच्या मनाजोगता नवरा मिळून तुम्ही सुखानं संसार करावात म्हणून लिहून ठेवलंय मी. हे बघा, मला इस्टेट वगैरे काही नकोय. या इस्टेटीच्या मोहापाई चांगलेच हात पोळलेत माझे आणि भीक म्हणून तरी वैभव मला अजिबात भीक नाही. फक्त ज्याची इस्टेट त्याला परत केली एवढंच. मला ठाऊक आहे तुमचा माझ्यावर राग आहे. मी अतिशय वाईट जनावरासारखा वागलो तुमच्याशी. पण हे सगळं तुमच्या फायद्यासाठी. एका स्त्रीचं कर्तव्य तुम्हाला कळावं म्हणून वागलो मी आणि ते सुद्धा देशमुख साहेब आणि गोखले साहेबांच्या सांगण्यावर. त्या दोघांचा इथे काय संबंध? त्यांच्यामुळेच करावं लागलंय नाटक मला. नाटक? हो. तुम्ही समजता तो सुभानराव मी नव्हे. तो सुभानराव त्याच दिवशी फासावर गेला. मी देशमुख साहेबांच्या मित्राचा मुलगा. माझं नाव सुभानराव. या नावाच्या सारखेपणाचा फायदा उठवायचं ठरवलं. या दोघांनी मला नाटक करावं लागलं. खोटं वागला. एक काम करा, याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. तुम्ही त्या दोघांवर पाळत ठेवा. हो यस सर. ओके. पण तुम्ही पण एक विचार. चिडलात का? मला कळलं नाही तुम्ही निघत आहे. तुमचं चिडायचं कारणच मला कळलं. तुम्ही निघत आहे. तुमचा कोणी अपमान केला? साहेबांचा अपमान. हे लग्न तरी खरं होतं. आणि हे तुम्ही मला आता सांगताय? तुमचा त्या दीपचंदच्या कडे त्या बंगल्यामध्ये तुमचा अपमान त्यांनी केला. पण तुम्ही मला काय टॅक्सी आली वाटतो? सांगताय काय 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 निघते काय तुम्ही आता? आणि हे आता काय सांगताय? हे बघा, तुम्ही हे बँक बुक चावे वगैरे सगळं तुम्ही जेलर अंकलला द्या. बरोबर बंदोबस्त करीन सर. मला यातलं काहीही नको. पाळण्यात ठेवतो. आणि सॉरी, मी त्यांना मी त्यांच्यावर उत्तम पाळत ठेवतो सर. नो प्रॉब्लेम. तुम्ही कसली काळजी करू नका सर. ठीक आहे. निघा. चला भाऊजी. काय? मी नंतर जातो. का? मला तुम्ही चहा सांगितलाय ना? हाऊ फनी. ही घ्या.
तो हात एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवा. अरे मात दादल्याची भाषा कारबानीला नग काय यायला. कोण कोणाचा दादला आता हे मी मिस का तुला समजून सांगितलं. अरे कुकू नाही का पाहिलं तुझ्या आईने दिलंय कोल्हापूरच्या आंबाबाईच्या पार वाहून आणलेलंय असं वाया नाही जायचं कळलं का रे. हितच हुबारा हितच हुबारा हे गे काय आता हे मी मिस तुला समजून सांगायचं का रे. अरे मंगळसूत्र हाय गळ्यात घाल. अरे फुकणीच्या तुझ्या नाही माझ्या तुझ्या गळ्यात काय बी करता येत नाही तुला. लय सोसले अरे मी लय छळलंय तुम्हाला आता नाही सोडायची. एक मिनिट मंडळी एक मिनिट आता बाईचं मन दुखानात काय पॉइंट नाही कसे. काल संध्याकाळी बंडखोर महिलांची सभा होऊन त्यात मंडळाच्या अध्यक्षा प्रिया नातू बारकराव मिसेस सोबानराव मोहिते वाचा. मिसेस प्रिया मोहिते यांना अध्यक्ष पदावरून दूर करण्यात आले आहे. ज्या आईला म्हणजे ड्रायव्हिंग लायसन कॅन्सल केलं म्हणायचं की रे. त्याबाबत बोलताना मंडळाच्या प्रवक्त्या म्हणजे काय हो परवक्त्या म्हणजे त्या त्यांच्या चमच्या बिमच्या कोणीतरी असतील त्या म्हणाल्या असतील. मंडळाच्या चमच्या म्हणल्या की मंडळाचा नियम धोब्यावर बसून धोब्यावर नसेल धाब्यावर असेल नीट वाच. धाब्यावर म्हणजे आपण ज्या धाब्यावर बसतो ते घ्यावायला. येडे तो धाबा नाही इथं. मग धाब्यावर म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं झालं तर ह्याच्यावर बसून म्हणाल्या तर ह्याच्यावर बसून म्हणाल्या. हळू ना घरात बाई माणूस आहे ना. बसून म्हणाल्या की अध्यक्षांनी स्वतः लगीन केलं. आयला तर त्यांच्या बापाचं काय केलंय मग. नाही पुढे पुढे लिहिलं ना म्हणून त्यांच्या विरुद्ध शिस्त भंगाची कारवाई करण्यात आली आहे. म्हणजे सुंठी वाचून खोकला गेला म्हणायचा. या पुढे एकही स्त्री नोकराला त्यांच्या घरी कामाला जाता येणार नाही आणि आपला निरोध व्यक्त करण्यासाठी. काय वाचतो रे हे काय निरोध आहे बरं मारू घे इरोध इरोध काय गव्हर्नमेंटने नवीन काढलंय का. आणि आपला इरोध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घराभोवती घेराव घालणार आई शेवट मार घ्या. तुला सांगतो या बायका कधी कधी अक्कलमंदीचं काम करतात ते असं ते समज जाऊ द्या. ते तुमचं हनीमून कसा झाला हनीमून. त्याला इंग्लिश मध्ये हनीमून काय म्हणत नाहीत मग त्याला म्हणतात हनीमून. हनीमून कसा काय झाला ऐकायचंय तुला. तेवढी दुधाची हनीमून झालाच नाही आईला. म्हणजे गाडी गॅरेजच्या बाहेर काढायचे टायर पंक्चर. बारक्या आपलं कलम काय बाई माणसावर रेप करायचा नाही. आपण आपला वर गेलो अर्धा टंपास लावला का जाई संतोषी टाईट मध्ये झोपून गेलो कसं. अहो पण वस्तात ती बाई आहे होय. अहो ती तुमची लग्नाची बायको आहे. बायका ना बायको काय बाय कशी आप खुशीनं सावताच्या पायानं चालत आली पाहिजे. कसला आवाज ए भूकंपाची तयारी चालू आहे काळजी करू नको. बरं बार घ्या काय इकडे बोला ना. ए पैसे घे मार्केट मध्ये जा. सहा लुगडी सहा खण एक मंगळसूत्र आणि कुकवाची डबी घेऊन जा. बर हे गावाला आई साहेबांना पाठवते का. वाड म्हणलं की वाडायचं जेवायला कोण बसले म्हणून वाकून बघ असं नाही. चल सुटायचं. ओके हॉर्न प्लीज अंगाशी लवकर ये. और नाश्ते पाण्याचे काय सोय बघतो मी. जी 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 आई तुझा आशीर्वाद. अंसाबाई अंसाबाई
हंसाबाई हंसाबाई आले आले अरे लवकर आहे ना तुमचा काय फॅन बेल्ट तुटलाय काय काय ला 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 आमच्या नाश्ते पाण्याची काय सोय ते जाऊया ना सांगा मला तर वेळ नाही का मला तर बाहेर जायचंय कुठं बाहेर जायचं स्विमिंगला मी एक झगली काय करायला चालले तुम्ही हा म्हणजे मी पोहायला शपथ तुम्ही पोहायला चाललोय आपलं घरकाम कोण करणार आता ते आहेत ना म्हणजे जावळे हो म्हणायला लाज वाटते का हा नवऱ्याला घरकामाला लावून स्वतः पोहायला जायला अरे एवढा पोहायचा शौक असेल तर बाथरूम मधल्या टबात उड्या मारा बादा बादा पोहायला जाते जरा अशा फ्रेंडशिपला याव अजून मोरे काय कपडा घातलं पाहिजे तुम्ही याला बेल बॉटम म्हणतात काय म्हणतो बेल बॉटम बेल बॉटम अर्थ कळतो काय अरे आपलं वय काय आपल्याला काय कपडे शोभतील असं विचार करावं माणसं जाऊ ते कपडे बदलून टाका या घरात राहायचं असेल तर मी सांगेल तसं वागायचं उद्यापासून ते पाहुणं बिवणं समजा बन पण ते स्लिम होण्यासाठी सलीम म्हणजे आमचा डायव्हर सलीम डायव्हर सलीम नाही हो इंग्लिशची तर सगळी बोंबच आहे काय काय म्हणलं नाही स्लिम होण्यासाठी म्हणजे बारीक होण्यासाठी सरपातळ होण्यासाठी आई शपथ तुम्हाला सरपातळ व्हायचं एकदम बारीक काय म्हणता काय अरे आपल्याकडे लई उपाय आहेत ना ऐकायचे या अशा मैदानात या सकाळी उठलं का विहिरीत जाऊन पाणी काढायचं घरात आलं जोंधळ जळायचं गोठ्यात जाऊन दूध काढायचं आपल्या घरात गोठा नाहीये दुसऱ्याच्या गोठ्यात जाऊन काढा तर मी मागवलेले म्हशी येतीलच तुम्हाला आणतो अक्का अक्का तिथे कोण अक्का आहे अक्का म्हणजे तुम्ही अरे अक्का माझ्या आईचं नाव आहे 62 वर्षाची म्हातारी आहे पर समजा का माझून एकटी करते ना अरे पर शिंगल वळी पडली ना तिच्या पोटाला नाही तर तुमचं बघा अरे काय बघताय फ्री टायर धरायचं त्याचा डांडारा डांडार चलो या आईला पवायला कसलं पाणी खराब करायला जाते दुसरं काय अनुसयाबाई माझे कपडे कुठे आहेत आई शपथ अंगावर नाहीत काय आईला आहेत की मी माझ्या इतर कपड्यांबद्दल बोलते माझे 10 जीन्स 12 टॉप्स 8 नाईटीज अरे बापरे एका माणसाला एवढे कपडे माझे कपडे काय ग मी म्हणतो एवढे कपडे घालायला आणि काढायला किती टाइम लागत असेल का माझे कपडे आवाज वाढवायचं काम नाही थोबड्याला सायलेन्सर बसवून टाकेल हेडलाईट डिम कर हेडलाईट डिम कर आता विचार माझे कपडे कुठे आहेत बोहारणीला देऊन टाकले काय आवाज खाली काय त्याच्यावर 7, 8, 9 चमचे घेतले मला ऑलरेडी तुझ्याकडे 3 चमचे 9, 3, 12 कंप्लीट एक डझन झाले का नाही अरे आता मी काय घालायचं हे कपडे काढ असं म्हणलंय का मी तुला कधी आई शब तुझ्या कपड्याची आपल्याला काळजी नाही बारक्याला पाठवला ना मार्केटमध्ये 6 लुगडीन 6 खण घेऊन याला अरे बरोबर एक कोकवाजी लवीन मंगळसूत्र मी आणणार तो कस तुमच्या आईला पाठवा गावी जशी सौंची इच्छा आपलं काय आईला काय झालं काय झालं अगो बाबा हा गलका कसला आहे हे तुझ्या महिला मंडळाची चिमण्या बोंबल तर तुझ्या नावावर अरे पण का तू त्यांच्या नियमावर जाऊन माझी मॅरेज केलं म्हणून ओ गॉड हा आता आतली बाई बाहेर नाही बाहेरची बाई आत नाही कस हा सगळा सत्यानाश ना तुझ्यामुळे झालाय अरे तुरे नाही करायचं अरे तुरे नाही करायचं आहोज आहोज बोलायचं तुला सांगतो माझी एक नंबरची बाई काय तिच्या आईला लाळाला आली कुणास ठाव अरे तुरे केली एक फाईट मारली संध्याकाळी वरची खालची बचली बदल लागली कस हा सगळा सत्यानाश तुमच्यामुळे झाली अगं बाया बाई मी तुला म्हणलं होतं का कसे कर माझी मॅरेज कर म्हणून अरे तुला पैशाचा मोह सुटत होता घी देखाले की बडगा नाही देखा रे आईला फोन हॅलो प्रिया बोलते काय 12 म्हशी डिलिव्हरी द्यायची यस ओ रॉंग नंबर खुल्ला सांगते रॉंग नंबर राव माझा फोन आहे आणि आईला हे हॅलो सुभानराव बोलिंग हा आले का म्हशी आले का हा हा दे पाठवून दे लिहून दिले पत्त्यावर पाठव हा नाही 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 ते घेरावचा काही संबंध नाही अरे घेराव म्हशींसाठी नाही तो माझ्या म्हशीसाठी माझ्या बायकोसाठी आहे हा
पैशाच ज्या आईला तुझ्या शेटला विचारणार थोका लावून नोटा मोडल्यात कचा कचा. अगं बाबू शेट तुम्हीच बोलताय. आय माय सारी आ शेट. हा आय माय सारी. हा ओके. हा ओके गुड मॉर्निंग. ओके हा आई शपथ म्हशी येणार. तुम्ही खरंच म्हशी मागवल्यात डायरेक्ट जाफराबाद वरन? आणि ते ठेवणार कुठे? कुठं म्हणजे माग माग बांधकाम बी ऑलरेडी चालू केलं ना. हे कोणाला विचारून केलं तुम्ही? कुणाला विचारायची गरजच काय? तुम्ही का स्वतःला खरोखरच मालक समजायला लागला? अरे हायच मी मालक कायदेशीर. ए पण जनावर काय हे तुला खरं सांगू का आपल्याला घरच्या दुधाची सवय बाजारातलं बाटल्यातलं आपल्याला नाही पसंत. हो मग दूध कोण काढणार आहे? कोण म्हणजे तू आणि तुझी ती हंसाबाई. हे असलं काय मी करणार नाही. मला येत नाही. येत नाही मी शिकवेल ना. हे बघ असं करायचं इकडे मैदानात हे बघ थोडी चरबी घ्यायची म्हशीच्या डांग खाली घुसायचं हा थोडस पाणी आसळायला लावायचं आणि मग पहिलं बघायचं ती म्हैसच आहे का काय ते आणि मग काय का बाया नुसती घे गव्हाची घे तुपाची घे गव्हाची घे. मला असलं काही जमणार नाही. जमल फुलचेंडू कसं खेळते पावती कसा बादा बादा तसं हे पण जमल. अरे बघ दूध काढून झालं का थांबायचं नाही लगे म्हशीचं शेण काढायचं आणि पचापच गावाला थांबायचं. कोणाच्या मड्यावर घालायला बघू तुझ्या माझ्यात पहिला नंबर कोणाचं लागतोय ते. हे बघा मी असली काही काम करणार नाही. ग्रॅज्युएट झाले ते काय दूध काढायला आणि गोळ्या थापायला. अरे एवढ्यानं काय काचरा होतो का झालं तर बंगल्याच्या मागचं कंप्लीट मैदान खांदाळून घ्यायचं भाजीपाला लावायचा. आता भाजीपाला लावायचा म्हणजे बघ हे बटाटू लावायचे टमाटू लावायचे हे वांगे लावायचे वांगे. आयुष्याचं झालंय ते वांग आता आणखी कशाला पाहिजे वांगे. आयुष्यात आपल्याला वांग्याचं भरत लय आवडत. तर उद्यापासून सकाळचा प्रोग्राम असा सकाळी उठलं विहिरी जाऊन पाणी काढायचं त्यानंतर म्हशीचं दूध काढायचं शेण काढायचं गवऱ्या थापायच्या घरात आल्यानंतर बसायचं नाही लगोलग जोंदळ जाळायला घ्यायचं कस. हो हे असली काम मी करणार नाही. या कामासाठी दुसरी बाई ठेवा. नाही 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 आता बाहेरची बाई आत नाही ना आतली बाई बाहेर नाही कस. हे बघा मी असली काम करणार नाही. करणार तू भी करणार आणि तुझी ती सती अनुसया भी करणार. असं काही करणार नाहीये. कुठून अवधसा आठवली आणि लग्न केलं बाहेर तोंड दाखवायला जागा उरली नाही आता आणि घरात घरात हा असा छळवात खोट. हे काय करतो तुम्हाला मानस येत की नाही? हा सोफा याच्या रॅश काय टाकता ऍशट्रे वापरता येत नाही का? म्हणजे राग टाकायचं भांडव. हो मानून दे की त्यात टाकतो का. तुमचे पाय मोडलेत का? नाही. हे काय कंप्लेंट आल राईट आहे पर तू जर का ते राखेचं भांडं इथं आणून दिलं नाही ना ते एक लात घालेल कंबरड्यात दोन्ही पाय फोल्डिंग करून टाकेल कस. अगाशी आण बाबा ना ना ठेवायचं. अगं हळू चिमणे फुटल त्यो फुटू दे माझ्याच माझा आहे त्यो. अगो बाबो आईला म्हशी आले फक्त हार वाजला गाडी आले रे म्हशी जांदे पिछे जांदे. अरे बिंदा जांदे. आई शपथ तुला सांगतो काय देखणी जनावर आहेत काय चिकरी जनावर आहेत. अगं माझ्या म्हशी आणि तुझ्या मंडळाच्या बायका काही फरक नाही. जांदे रे पिछे जांदे. काय बोलताय तुम्ही आपल्या आवारात त्या म्हशी बघितलं तर बायका काय म्हणतील. त्यांना वाटेल तू डेअरीचा धंदा चालू केला म्हणून कस. अनुसयाबाई दारुगडा ती कामात येतो. दारुगड उघडणार नाही. दार उघड नाही म्हटलं ना. नको उघडू. तू म्हशीवाला बाई असेल तर दार तोडून रेडे सकट आतील तोड दार नान रेडा तुझ्या आईला माझ्या बापा काय जाते. मुनीजी मुनीजी तुम्ही धक्के मारत होता. मी नाही भैयाने दिले. या रिसीट वर सही करून द्या. द्या इकडे. माझ्या म्हशीत माझी सही पाहिजे. सही करता येते का? म्हटलं सही करता येते का? दाखवते की फाउंटेन आहे का फाउंटेन. अंगाशी या असं उघडायचं. आता लिहून दाखव आम्हाला. दाखवतो की ती रिसीट आहे ना आधी सुलटी करा. मग करतो की सांगा की प्रेमाने सुलटी तर सुलटी आम्हाला काय राहते. फलन माई था जा पुत्र ये रिसीट दे तेरे मालिक को और उसको बोल इसकी अखी सुरनळी बना के ले. आपल्या बंगल्याच्या आवारात म्हशी कुठून शिरल्या? अरे बापू आपण मागवले त्या. त्यांना बांधून तरी ठेवा. फाटकातून बंगल्यात येईपर्यंत मला आट्या पाट्या खेळाव्या लागल्या. पण बापू जनावर काय आहे का नाही. मला फक्त शेपटी आणि शिंगच दिसली. उद्या म्हशींची तुमची ओळख करून देतो म्हणजे म्हशींना तुमची भीती नाही वाटायची. बस करा तर बस करा आम्हाला काय घेणं त्याने. मुनीमजी मी तुम्हाला जो चेक दिला होता तो कॅश झाला? चेक परत आला. काय
बँकेत इतके बॅलन्स असताना 10,000 चेक परत येईल कसा? कॅश नाही म्हणून नाही चेक परत आला. लग्नानंतर बँकेत तुमची सही चालणार नाही अशी अट आहे मृत्यूपत्रात. गोखल्यानी तसं बँकेला कळवलेलं आहे. मग कोणाची सही चालणार आहे? माझी. मग गोखल्याने मला लग्नाच्या दिवशी का नाही सांगितलं? त्यांना काय सपन पडलं तर मी फासवणार रिटर्न होणार आहे म्हणून. ठीक आहे, मी मला जे काय पाहिजे क्रेडिटवर आणेन. हा ना, करा फोन. मी समजा दुकानदारनं फोन करून कळवलेले का माझ्या सही बिगर त्यांनी तुला माल दिला, त्यांच्या बापाचा छदाम देणं लागत नाही. मी कसं कसं काय कसं? इथे जन्माचं झालंय हसं. कसं? विल यू प्लीज स्टॉप दॅट कसं बिझनेस? व्हॉट इज दिस मोर अँड मोर लाइक कडेन इंग्लिश 1942? बापू काय म्हणले आता? हे कसं पुन्हा पुन्हा म्हणू नका, असं म्हणतायत पैसा आहे. मी मी फोनच करते दुकानदारांना. करा फोन आणि घ्या इज्जतीचा फालुदा करून. कसं या इन्स्ट्रक्शन देणारा तू कोण? कोण? अगं मी तुझा कायदेशीर नवरा. मॅजिस्ट्रेट समोर सही केलेला. बापू आता 7 जन्म यातून सुटका नाही. स्टुपिड यू रास्कल यू स्काउंडल. या आईला इंग्लिश मधन शिवे देते रो. हा ए, तुझ्या इंग्लिश शिव्यामध्ये काय दम नाही. आई शपथ आपल्या मराठी बघा ना, काय 101 शिवे आहेत. बापू तुम्हाला सांगतो, आमच्या गावाकडे ना शिव्याचं खुल्लं मैदान आहे. बघा खुल्लं मैदान, आजीपासून भाऊजाईपर्यंत दे दना दन. तुला शिवाय शिकायचं ना? शिवाय अशा दे मराठीतल्या. ए तुझ्या स्टॉप इट, जस्ट स्टॉप इट. तुमच्या ना तोंडाला तोंड देण्यात काहीच अर्थ नाहीये. मी म्हटलं तुमच्या तोंडाला तोंड देण्यात काहीही अर्थ नाहीये. एकदा देऊन पाहना अर्थच कळेल एकदम. कस त्यापेक्षा त्या मोर्चाला तोंड देईन मी. मुलींची गाडीची चावी द्या. माझ्याकडे ती. मग द्या ती. कुठं जायचंय? सॉलिसिटरच्या ऑफिस मध्ये. मजाकीत चाल, तेवढं व्यायाम होईल. आईला पेट्रोल काय महाग झालंय हल्ली. असू दे, ते पैसे माझेच आहेत. तू कुठून कमावून आणले की चिमणे म्हणे पैसे माझे आहेत? आणि बघ, एवढ्या गाड्या उडवायचा एवढा शौक असेल ना, बंगल्याच्या बाहेर माझी ट्रक उभी आहे, डिझेल वर चालती जा घेऊन. अरे त्याला काय होणार नाही, हाताला लागेल ना. बाबू उद्यापासून आमच्या सासऱ्याला दररोज एक फ्रेश हार घालत चला. अरे असा सासरा परत भेटणार नाही राव. अरे बापू उद्यापासून घरातली धुन्या भांड्याची बाई, अमकेची बाई, तमकेची बाई, समद्या बाया, कटाप. पण ही सगळी काम करणार कोण? आमच्या मिसेस. मी करणार नाही, मला जमणार नाही. अरे करून बघ ना, एका महिन्यात होशील चिंचेच्या फोकासारखी. आई शपथ, लाल छडीन मैदान खडी. बाबू आमच्या आजोबाने मरतेवेळी आमच्या बापाच्या कानात एक कानमंत्र दिला होता. कानमंत्र? हो, तोच कानमंत्र आमच्या बापाने आमच्या कानात सांगितला. आमचे बाबा म्हणाले, बाबा कितीही चावली कितीही कुरकुरली तरी पायातली वाहन पायातच ठेवत चला. आहा काय झटकाय रे. आहा 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 आहा, ए पलट पलट म्हणलं का? पलटले का नाही बापू? याला म्हणते जिगर. गुरु माऊली. काय झालं? गुरु माऊली मानलं तुम्हाला? काय चाललंय? तुम्ही सर्कस मध्ये रिंग मास्टर होता का? नाही, तुमचा जर एखादा फोटो असला ना तर आम्हाला द्या. कशाला? आमच्या बेडरूम मध्ये लावायला. म्हणजे आमची मंडळी वठणीवर येतील. म्हणजे अक्का त्यांची काय काळजी करू नका, ते कवच हायवेला लागलेले. हाक मारू नका ना एकदा. बिंदास. अहो अहो ऐकलं का? जरा बाहेर या पाहू. आले आले. अण्णा ऐकताय ना आवाज कसा मऊ झालाय ग्रीस मारल्यासारखा. अय्या केव्हा येणं झालं? काही आज्ञा आहे का स्वामी? स्वामी ओ हे स्वामी ना, ही श्रींची इच्छा आहे. सुभानराव, आणी बाणी पुकारल्याशिवाय बायको वट्टीवर येत नाही, हेच करा. काय म्हणाला? नाही मला काही म्हणालात का? असं म्हणायचं होतं. तू म्हणायला शिल्लकच कुठे काय ठेवलंयस? सुभानराव आता तुमच्याच भाषेत सांगायचं म्हणजे हँडल मारण्याशिवाय गाडी स्टार्ट. कसं अशी चट्टा नाही करायची गडे? कशाला हाक मारलीस गडे? आजच्या जेवणाचा मेनू सांगायला. मग सांगा ना गडे. ए बस करा उघडे नागडे, मी सांगतो. फर्स्ट क्लास जोंधळीची भाकरी करायची, साईडिंगला मिरच्याचा ठेचा, या साईडिंगला लसण्याची चटणी. अहो पण हे असलं काही ताईसाहेब खात नाही. त्यांचा बाप खाईल, उद्यापासून खायला शिकतील आणि परवापासून करायला शिकतील. कस जा अंगाशी.
जावळे, तुमचा अर्धांग वायूचा झटका गेलेला दिसतोय. गुरु माऊलींची कृपा. काय बापू, या या अंकल, या बसा ना. हो बसा. कंप्लेंट बस. कंप्लेंट विनलिश. हा विनलिश. हा काय सुमनराव, कसा काय चाललाय संसार? एकदम फर्स्ट क्लास चालला ना. तुमच्या पुतणीला विचार ना. हा कुठे आहे, कुठे प्रिया? वर जरा पाळल्यात. काय झालं? काल रात्री झोपेत भाजदेशीर मध्ये उठल्यावर बर मला म्हणाल्या, अहो माझी की नाही जरा मेंटल दुखत. मेंटल 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 नाही मेंटल काय विनलिश बोंब दे मेंटल म्हणजे डोकं. विनलिश डोक्याला मेंटल म्हणते. काय अंकल हो बापू, ताईसाहेबांना म्हणा मेंटल सगळ्यात खाली बोलवलं. नाही नाही पडून देते विश्रांती घेऊ. असं कुठं झालंय अंकल? तुम्ही तिच्या मायरची मंडळी तिला भेटायला नाही बोलवलं आयुष्यामध्ये? इथं काय फिलिंग मारेल ना? इंग्लिश विनलिश. काय अंकल जेलमध्ये किती काही देत फाशीचे? नाही सध्या कुणी नाही. काय म्हणता? म्हणजे आमच्यासारखी घाण बाहेर पडले लोक सुधारले म्हणायचे. लेखास गुड मॉर्निंग अंकल. अरे गुड मॉर्निंग प्रिया बेटी, गुड मॉर्निंग. फार वेळ नाही ना बसावं लागलं तुम्हाला. अजिबात नाही. खरं ते जाऊ दे, मला एक सांग, तुझा संसार कसा चाललाय? छान चाललाय. नाही का हो? तसं काय ना अंकल, मी मंगळागौरीला येणार होते पण अचानक आमच्या ह्यांना मूड आला ना पिक्चर बघायचा. हा म्हणा मला एक काय की अचानक मूड आला पिक्चर बघण्याचा. अच्छा, कुठलं बघितलं? कुठलं पिक्चर? An affair to remember. English picture, uncle. English picture. Danger. अच्छा विनलिश आहे ना? कोण डेंजर आहे? तसं आमच्या यांना इंग्रजी नाही कळत. What is wrong? इंग्रजी is not coming to me. That is that. म्हणून मी रात्री ना ह्यांना पूर्ण स्टोरी नीट समजावून सांगितली. अगदी इसकडून इसकडून. आणि मग रात्री झोपायला उशीर झाला म्हणून डोकं दुखायला लागलं वाटतं. बोलवायला आणि मग मी नको नको म्हणत असताना माझ्या डोक्याला विक्स तोळत बसले होते. अगं काय आहे, नव्या नवलाईची हीच तर खरी जादू असते. आणि मग की नाही अंकल, स्वतःच्या हाताने गवती चहा करून पाजला यांनी मला. नाही का हो? प्रिया बेटी, आल्या गेल्या समोर नवऱ्याच्या प्रेमाचं असं वर्णन करत जाऊ नको. अगं दृष्ट लागेल सुखी संसाराला. काय डायलॉग मारला तुम्ही कादर खान? अरे एकदम ट्रान्सफर सीन. आमच्या यांना की नाही बेल बॉटम आवडत नाही. माझ्यासाठी पण मागवल्यात साड्या. नाही का हो? हा ना हो. या या अनुसयाबाई, आणा तर चहा इकडे आणा. अंकल हे घ्या. थँक्यू. आणि तो की नाही मुनीमजींना द्या. अगं मग तू नाही घेणार आहेस? एका कपात दोघं घेणार असाल? काय तरी काय अंकल त्याच काय ना अंकल, यांनी सकाळी किने मला स्वतःच्या हाताने गवती चहा करून पाजला, त्याची चव अजून जिभेवर रेंगाळते. मग आता सुद्धा गवती चहाच घेणार का? आवडेल मला घ्यायला पण आमच्या यांना तरी किती त्रास द्यायचा. नाही का हो? नाही हो. त्यामध्ये कसला आला ट्रबल अंकल? आता येऊन येतो गवती चहा. अंकल डोंट थिंक गो शंटिंग नाउ अंदर गोइंग स्टॉप फप फप चाय लगे बैक. इंग्लिश इंग्लिश कंप्लीट इंग्लिश. माझा एकही शब्द खाली पडू देत नाहीत हे. अनुसया बाई कोण आले बघा. कोण आहे? या 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 अंकल. हे बारीकराव बरं का, आमच्या यांचे मित्र, अगदी राम भरतची जोडी आहे. या भरताशिवाय आमच्या यांना अजिबात चैन पडत नाही. तर अव शेतातून तोडलेल्या डायरेक्ट वांग्याचं भरीत म्हणजे आमच्या उस्ताचा जीव का परान. वहिनी साहेब ह्या साड्या आणल्यात नाही बघून आपल्याला साड्यात काही कळत नाही म्हणलं. इश्य त्यात काय पाहायचं, त्यांची निवड आणि तुमची निवड एकच. बाबो चुकून बलत्या ट्रक मध्ये बसलो का काय? आता हे डिझेल इंजिन बदलून पेट्रोल इंजिन लावलं तरी कोणी? पण आमच्या उस्ताद कुठे गेलेत? ते की नाही माझ्यासाठी गवती चहा करतायत.
बाई यांना चहा नाही दिला तुम्ही अजून? नाही नाही याला टाकून आलोय. काय दोन कप पेशल चहा टाकून आलोय. हे येतील आता गवती चहा घेऊन. गवताचे भारे सांगितलं का रे भाड्या? नाही ते काय झालं त्या साड्याच्या गडबडीत गवताचे भारे राहिले. या आईला तुझा हल्या मारला सगळा निकडा गवत. अय्य हो अंकल तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. आमचे हे आहेत ना त्यांना दूध दुभत्याची खूपच आवड आहे. लई शोक लई शोक. म्हणून की नाही आम्ही म्हशी पाळल्या. कम्प्लीट एक डझन जनावरे माग बांधलेले जाताना दर्शन हाणून जा. आणि म्हटलंस तर बंगल्याच्या मागच्या बाजूला भाजीपाला लावण्याचा देखील विचार आहे. कम्प्लीट कम्प्लीट म्हणजे टोमॅटो बटाटो वांगो. वांगो झालं तर पडवळो लोमकळो कम्प्लीट भाजीपाला. अच्छा म्हणजे घरचंच दूध आणि घरचीच भाजी. नाही गेले साहेब काय माहितीये का आता घरच्या दुधासाठी काय दिवस थोडं थांबावं लागल. म्हशी गाभण आहे ती ना. गाभण आहे. गाभण गाभण म्हणजे पोटिशो इंग्लिश मध्ये अंडर डिलिव्हरी. अंकल एकदा डिलिव्हरी झाली का विचारायचंच नाही. घे खवाची घे तुपाची घे खवाची घे तुपाची. सुभानराव मी आता निघतो. अंकल गुड डे मिसेस मोहिते. अंकल एक मिनिट मग. गुड डे मिस्टर अँड मिसेस अंकलिन. गुड डे इंग्लिश 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 इंग्लिश. गेलो साहेब माझं काय म्हणणे तुम्ही जरा आज्ञामध्ये राऊंड अप करत जा की अहो आमच्या उसाचं इंग्लिश सुधरेल. बरोबर आहे बरोबर आहे त्याचा सुधरेल पण माझं इंग्रजी बिघडेल. गुड डे अंकल. ओके ऑन प्लीज. गुड डे. ओके ऑन प्लीज. ओके ऑन प्लीज. राणी सरकार तो चहा पिताय ना. तो मशीन नेऊन घाल. आणि साडे त्याही त्यांनाच नेसव. नाही नाही त्या परस तुम्हाला चांगले शोभतील की हो. शट अप. ओके ऑन प्लीज. मामूली ड्रायव्हरचा फालतू क्लीनर. काय कानात काय वारे बरे शिरलं का काही चहा कानात वारं शिरले ते तुम्हाला दोघांच्या इथे आल्यापासून. तुझ्या मित्राला काय वाटलं मी प्रेमात पडली या गावंढळ्याच्या? अरे मी हे सगळं नाटक करत होते ते अंकल आहेत ना त्यांनी मला वैतागलेली संतापलेली बघितलं असलं त्यांना खूप बरं वाटलं असतं म्हणून हे नाटक. माझ्याकडे चहा करून आणलाय चहा पी. माझ्या हातानं चहा करून आणलाय मुकाट्यानं चहा पी. सांगितलं नाही पिणार म्हणून. बारक्या माझ्या दोन नंबरच्या बायकोची स्टोरी सांगेल. असंच मी केलं चहा प्यायला नाही बोलली होती. एक लात खातली कंबरला काही शिगडीवरच पडली पालथी अख्ख थोबडा धरून खाक. तुमची दोन लग्न झाली? तीन. माझी तीन नंबरची बायको काय मॉडेल तसं जुनं होतं मशीन काय अजिबात आवडलेले फटफडी सारखा लाज वाटत असं काही बोलायला फिरलच्या मुकाट्याला चहा मी माझ्या हातानं करून आणलाय. मी सांगितलं ना नाही पिणार. तुम्ही मारणार मला? बायकोला शाळेतल्या घंट्याप्रमाणे तासा तासानं बडवल्याशिवाय संसाराला शिस्त लागत नाही का सर? हे बघा मी पोलिसांना बोलवे. त्यांना देखील एक काम आहे आणि नवरा बायकोचा खासगी मामला आहे. मुकाट्याने चहा पिये. नाही पिणार. चहा पिये. नाही पिणार सांगितलं ना. जॉयला चहा पिये. मी आजच डायव्होर्स साठी अर्ज देणार आहे. उस्ताद काय रे? नाही एक डायव्हर असताना दुसऱ्या डायव्हरची काय गरज आहे? हे यू जस्ट शट अप. बस शट अप ऑन प्लीज. ओके ऑन प्लीज. हे काडी बोडक्या सहजासहजी भेटत नाही नवरा भेटतो तसा त्याला मी कारण दाखवायला लागतात. एक म्हणजे नवरा मारतो छळ करतो. मग तू करत नाही? करतो की पण कोर्टात छिद्ध व्हायला हवं ना. दुसरं म्हणजे नवरा दारू पितो आपल्याकडे लायसन्स आपण खुल्ला पितो. आपल्याकडे नाही तरी पण पितो. तुला कोणी विचारलंय का रे? आपलं सांगितलं काय? आणि तिसरं म्हणजे नवरा नामरद आहे. पण इथं तर माझ्या एक नंबरच्या बायकोला दोन पोरे दोन नंबरच्याला चार आहेत आणि तीन नंबरच्याला सहा आहेत अशी स्टेप बाय स्टेप चढत्या भाजणीत कॅलेंडर काढून ठेवलेली आहेत. नाही म्हणजे या गोष्टी तुला विचार करायला हरकत नाही म्हणतो मी. कसल्या? हेच आपल्याला पोरं बाळ वाहत्यात का नाही? You rascal, you brute, you scoundrel! या आईला नवऱ्यासमोर आवाज करते चिचुंदरी. खारी बाईस
अंगाशी दारुगडगी उघडणार नाही दार उघड उघडणार नाही नको उघडू मी उघडतो चलो बसलच आहे ओके हार प्लीज अग बाया 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 आली तुमची बेगम शबाब आलास तू बरं झालं तू सॉलिसिटर घेऊन आलायस ना हो मी त्यांनाच घेऊन आलोय कुठे ते हो कुठे ते मला काय माहितीये हो यू ओ प्लीज कम इन please come in please come in yes we are the barrister Rangarao Mrityunjay ha and barrister sahab ki priya hello 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 yannas dawa karaycha hai na court at te mrityupatra khota hai manun ha ho tich me tumhi te bill vachla hai na ho agdi vachla hai aho agdi khota rad pana hai tacha madhe ho तुम्ही काही काळजी करू नका मी तुमचं अफिडेव्हिट लिहून आणलंय तुम्ही फक्त त्याच्यावर सही करा हो ही सगळी कल्पना दिली आहे यांना हो अहो मी फक्त मृत्यूपत्राच्याच केसेस घेतो हो अहो आजपर्यंत कितीतरी खोटी मृत्यूपत्र हो मी उजेडात आणलेत तुझ्या ताईला सांग हो 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 अहो ती स्पेशालिटी आहे माझी म्हणून तर मृत्युंजय या टोपण नावाने लोक ओळखतात मला हो नाही हे मृत्यूपत्र खोट बनवलं तर नाव बदलीन हो वड तिच्या बापाचा पैसा आहे वड कुणाला भेटायचंय सुभाने हातच राहतो नव हो पण ते आता घरात नाही बाहेर गेले आपण मी त्याची आई आहे सुभाष रावांची आई आई या ना बसा बसा आई हा नमस्कार करते सुकीरा पोली सुकीरा पोराला कशी साज अशी बायको मिळाली बाकी पत्र लिहिल्यावानी हाय सो सुनबाई सुनबाई आई आपला काहीतरी गैरसमज होतोय मी तुमची सून नाही मालकांच्या मुलीमाची बायको अनुसया असं होय अग पर कुणाच्या तरी सूनबाय आहेस ना सुकीरा प्रिया आहे घरी आहे ये सूनबाय कुठं बाहेर गेली होतीस वय आई ही पण आपली सून नाही ही पण नाही वय बरं नसू दे अग ती पर कुणाची तरी सूनबाय आहे ना सुकीरा मनीषा या सुभानरावांची आई असं का आई नमस्कार कर हा सुकीरा पोली आणि आई ही तुमच्या सुनेची मैत्रीण मनीषा अग बस बस पोली बस सूनबायची मैत्रीण होय तू हो अग सुभानने पत्रात लिहिलं होतं मला लगीन केल्याचं पर फुटू पाठवलं नाही म्हणून समजा गोळ झाला या आई तुम्ही आलात कुठं उमरजून दोन पदीच येणार होते पर एसटी वाईस लेट आल्या अनुसयाबाई आई ना चहा आणताय ना हो चहा आणते ना जरा न ग आता चहा आता सुभाने आला की त्याच्या संग ती जेवायच बसू आई आपण बसा हा पर काय ग कसा काय चाललाय माझ्या पोराचा संसार सुखात चाललाय मोठ्या घरची बायको केली त्यानं नीट नांदवतो नव तिला का भांडत बसते तिच्या संगती त्याचा स्वभाव तिरपागडा हाय म्हणून विचारती नाही भांडत नाही खर तर खूप जपतात ते एकमेकांना असं वय बेश बेश अग इसरून गेले बया बोलण्याच्या पाय काय अग मी रव्याचे लाडू घेऊन आली होती माझ्या सुभानाला रव्याच्या लाडू लई आवडतात ये गे ये पोरी तू भी घेन त्याला भी दे हो हो आई तुम्ही सुभानरावांना कळवलं नव्हतं का येणार ते त्यांनी कुठे कळवलं मला लगीन केल्याचं गुपचाप लगीन उरकून घेतलं या अगं हळद नाही बॅड नाही वरात नाही गौरी हार नाही अगं हे ग कसलं लगीन हो रजिस्टर लग्नात हे काही नसतं आता ग माझी बाय म्हणजे पत्राप्रमाणे लगीन रजिस्टर करतात होय ग एक काय होती पुरीतच
पर ते तिकडे काय बी असू द्या, मी दोघांनी उमरज लागवून जाणार, थाटा मटात लगीन लावून देणार. अग शेल्याची गाठ शाडूला बसल्या बिगर लगीन गाठ घट बसत नाही. पर काय ग, ही सूनबाई कुठं बाहेर गेली वय? नाही आहे ना, प्रिया घरीच आहे. थांबा मी बोलावते. प्रिया, ए प्रिया, हाय, कधी आलीस? अगं आत्ताच. हा, बघितलंस का कोणाला? अच्छा, मी धुण्या मांडण्यासाठी बाई सांगितली होतीस ती घेऊन आलीस का? व्हेरी गुड. ए मनीषा, पण पगाराचं तूच बोला, या बायका फार कटकट करतात. प्रिया, तुझ्या सासूबाई आहेत त्या? कोण सासूबाई? अगं सुभानरावांची आई. ही का माझी सोनबाई? आता ग बाया, चुकून नवऱ्याची कापड घालून आली वाटतं. हे तुला का कशाला चांबर चौक कशा? हे गं काय बोलणं सोनबाई? खबरदार मला सोनबाई म्हणालीस तर. म्हणजे ही पर माझी सून नाही वय? नाही नाही अहो आई, हीच तुमची सून आहे. सुभानाशी भांडण झालं वय, इतकी रागवलीस ती? मला कळत नाही, वॉचमॅनने अशा गावंढळ बाईला हात घेऊ कसं दिलं? पहिल्यान मेला नव्हता सोडत, पर जवा का मी सांगितलं मालकाची आई आहे म्हणून, तवा गुमान दार उठून पाया पडला मेला. डिसमिसच करते त्याला. आणि या घराची मालक मी आहे, तुझा मुलगा आहे ना, त्याला पाळलाय मी इथे. नवरा म्हणजे काय, कुत्र बित्र आहे हो पाळाया? तसं समज, वेळ आली ना की हकलून देणार आहे मी. मी तुला मंगाशी म्हटलं तेच खरं. अग शेल्याची गाठ शालूला बसल्या बिगर लग... ए तुझी फटफट पुरे. हा प्रिया, काय बोलतेस तू? काय काय करू मी तिच्याबरोबर? अगं त्या हलकट बालक माणसाने छळलंय मला, त्याची ही आई, तिचं काय आगत स्वागत करू तिच्या पायावर डोकं ठेव? एवढं कुठलं माझं भाग्य पोरी, मोठ्या घरची पोर तू. माझ्या पोराचं चुकलं, तुला कशा पाय दोष देऊ? प्रिया माझा आई, तुला हवं असेल तर नको त्यांचं स्वागत करू, पण सुभानराव येईपर्यंत त्यांना थांबू दे इथे. वय वय, माझा सुभाने आला की त्याला भेटून चैन जाय. मी हात राहिले पोरी, मी माझ्या पोराचा संसार पाया आली. बघितलास ना माझा निघायचं मोलकरीन म्हणून, पण इथे थांबायची लायकी नाही तुझी. हे थेडे, आता तू निघतेस की वॉचमॅनला बोलून हाकून लाव तुला? एवढा तरस कशा पाय घेतेस भाय? सुनबाई म्हणणार होती सासूला गडी माणसाकडून धक्क मारून बार घालवणाऱ्या बाईला. सुनबाई म्हणे जीभ जोड झाली माझी, तुझं काय बी चुकलं नाही पोरी, काय बी चुकलं नाही, पोराच बी चुकलं नाही, चुकला तो पत्त्या. भलत्याच पत्त्यावर आले मी पोरगाडी शिवून शोधायला, तो पत्त्याचा कागद बी हरवला आणि एक संसार बी. एवढं सेंटिमेंटल व्हायची गरज नाही आहे ग. तू काय म्हण प्रिया, पण तू आता जे केलंस ना ते योग्य नाही केलंस. अगं सासू म्हणून सोड, पण एक म्हातारी बाई म्हणून तरी तू तिला अशा वेळेला घराबाहेर पाठवायला नको होतस. त्यांच्याकडे पाहिलं ना आणि मला माझ्या सासूबाईंची आठवण आली. अगदी अशाच आहेत ग त्या, याच वयाच्या. खरं सांगू मनीषा, माझा तिच्यावर राग नव्हता ग, पण त्या माणसाने ना, त्या माणसाने मला इतकं छळलं, इतकं मनस्ताप दिलाय ना, की त्याचा राग मी त्याच्या आईवर काढला, तिचा अपमान केला आणि तिला या घरात हाकलून दिलं. पण डॅडी तर सांगत होते तुमचा संसार सुखात चाललाय. ते तुझ्या डॅडींना बरं वाटावं म्हणून मी केलेलं नाटक होतं, पण आता मला तसलं नाटकही करवत नाही ग, इतका तिरस्कार वाटतो मला त्या माणसाचा. करतेस प्रिया, तू समजून का नाही घेत? हे बघ, आता माझं लग्नही माझ्या मनाविरुद्धच झालं. पूर्वी कधीही न पाहिलेल्या पुरुषाशी, तरी मी त्यांना समजून घेतलंस ना, तशी तूही घे. ते मला शक्य नाही. प्रिया एक सांगशील, तू पुरुषांचा एवढा तिरस्कार का करतेस? Thank you.
तुला खरंच ऐकायचंय? मनीषा, मी 10-11 वर्षाची असेन तेव्हा मला शाळेत सोडायला एक ड्रायव्हर यायचा. माझ्या डॅडींच्याच वयाचा होता तो. मला ना चॉकलेट खाण्याचा खूप नाद होता. चॉकलेट. एक दिवस शाळेत जाताना त्या ड्रायव्हरने मला चॉकलेट खायला दिलं. मनीषा, मी ते चॉकलेट खाल्लं आणि माझी शुद्धच हरपली ग. आणि मी शुद्धीवर आले ना, शुद्धीवर आले तर समोर समोर आमचा ड्रायव्हर उभा होता. मनीषा, त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता ग. मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले. मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले आणि तो पशु माझ्या देहावर तुटून पडला ग. प्रसंग आठवला ना की असं वाटत जीवाच्या आकांताने धावत सुटावं आणि जो पहिलाच पुरुष दिसेल ना त्याचा गळा दाबून तुझा खून करून टाकावा. पुरुष द्वेषी झाले नसते ना तर ठार वेडी झाले असते मी. ठार वेडी. बघ ना, त्या क्षणी माझ्यातल्या स्त्रीत्वाच्या सगळ्या भावना गळून पडल्या. ओलावा, प्रेम सगळं निपटून गेलं. ती प्रेमळ अल्लट प्रिया तेव्हाच संपून गेली ग. आणि जन्माला आली ती पुरुष द्वेषी निर्दय कठोर प्रिया. मनीषा, माझी आई मला जन्म देतच गेली ग. या प्रसंगानंतर मनीषा मी माझ्या वडिलांच्या स्पर्शाला पण घाबरू लागले ग. त्यांच्यापासून पण दूर झाले मी. प्रिया, अग सगळेच पुरुष सारखे नसतात ग. सुभानराव नाव नको घेऊस त्याचा. तो देखील ड्रायव्हरच. शंभर वर्ष आयुष्यात. काय म्हणला? शंभर वर्ष आयुष्यात. अरे फासवणं रिटर्न झालं त्या गोष्टीची कल्पना आलेली आहे. नाही, आज काय विशेष? मग म्हणजे सूट घातलाय म्हणून विचार. आज विशेषच आहे. आज आमच्या ड्रायव्हर लोकांना पार्टी आहे ना हॉटेल स्काय ब्लू मध्ये.
आणि बजेट विचारा किती आहे? किती? 50,000 बजेट आहे. माझ्या वडिलांचा पैसा असा खर्च करायला लाज नाही वाटत. अजिबात नाही वाटत, अजिबात नाही वाटत. माणसानं दुसऱ्याच्या बापाचा पैसा बिंधा सोडावा कस? निर्लज्ज. होईला आमच्या कारभारीत एक सुधारणा झाली हो, शिव्या मराठीतून द्यायला लागली. मग हिला घेऊन जा ना पार्टीला तुमच्या. काही येळ लागलं काय तुम्हाला? अरे तिथं आमचे ड्रायव्हर लोक असणार, झालं तर किलिंडर लोक असणार, ठण्णा ठण बाटल्या फुटणार आणि कॅबरे का टॅबरे म्हणतात तसला डॅन्स होणार. आई शपथ, तिथं हिचा तंबोरा कोणी मिरवायचं हो? हे सगळं असं सांगायला लाज नाही वाटत तुम्हाला बेशरम. काय झालं, काय झालं? शिवी वेगळी वेगळी पण मतलब त्योच, म्हणजे वरची कापडे वेगळी वेगळी पण आतली बाई तीच. येते का येते पार्टीला? आत्ता फोन करून कळवतो ते असले चाल. माझ्या आयाल ती इथं माझी आई आल ती का इथं? हो. कुठं गेली ती? गेली. कुठं गेली ती? मी हकलून दिली तिला. माझ्या आईला तुझ्या सासूला हकलून दिलीस तू? कोण सासू? कुणाची सासू? हा नशीब समजा वॉचमॅन कडनं हकलू नाही दिलं तर थेरडीला मी. सुभानराव, पुन्हा सारखा माझ्या आईला थेरडी म्हणलीस ना तर कोंबडी सारखी सोलून टाकेल जागच्या जागी. पाहिलंस मनीषा, तुझ्या समोर या माणसाने माझ्या अंगावर हात टाकला. अरे या होत्या म्हणून वाचला तुम्ही नुसता हात टाकला, कोंबडी सारखी सोलून टाकली असती. सुभानराव, तुमच्या आईना शोधा, एकट्या कुठे जाणार आहे? सोडा राव, माझी आई आहे, माझी आई जाईल माझ्या धाकल्या भावाकडं. परवा द्या या सटवयच्या नाकावर टिचून नाही म्हातारलं या घरात ना, तर बापाचं नाव नाही सांगणार आपण. उद्यापर्यंत ते राहतच कोण का? घर सोडून चाललं काय? हा मग ते शंडप शंडप काय म्हणतात तसली पार्टी करायची का? नाही म्हणजे तुमचं तशी सिस्टम असेल तर कळेल, लवकरच कळेल की या घरात ना कोण बाहेर जात होते. त्या कोर्टात आमच्या विरुद्ध केस लावली नाही का तुम्ही? अगे सोड गे, तुझा ते छपडू वकील काय केस लढवणार? नाही त्याच्यात तंबूत घबराट केली ना तर बापाचं नाव नाही लावणार आपण. मनीषा तू घरी जा, मला प्रियाशी बोलायचं जरा. प्लीज प्रिया, तू कोर्टात केस केलीस ते मृत्यूपत्र खोटं आहे म्हणून? हो. अगं त्याच्यावर विटनेस म्हणून माझी सही आहे, म्हणजे मला देखील तू खोटं ठरवलंस. माझा नाईलाज होता. अगं पण कालपर्यंत तुमच्या दोघांचा संसार सुखाचा चालला होता ना? ते सगळं नाटक होतं. नाटक? हो, तुम्हाला समाधान मिळावं ना म्हणून केलेलं खोटं नाटक होतं ते. पण आता तेही मला शक्य नाही, इतका तिरस्कार वाटतो मला या माणसाचा. पण केलं काय ना असं? काय केलं? हा माणूस माझ्या अंगावर हात टाकतो. काय सुभानराव, हे जर खरं असेल तर तुमचं वागणं बरोबर नाहीये. किती झालं तरी ती तुमची बायको आहे. आपला अंकल एवढंच म्हणलं, तिने बायको सारखं वागावं, आपण नवऱ्यासारखं वागायला तयार आहे. तुम्हाला सांगतो अंकल, आमच्या हॅनीमूनच्या फर्स्ट नाईटला वर आम्ही झोपायला गेलो तर बाईसाहेब हातात पिस्तूल घेऊन उभी, सांध्या गोळ्या फुकड गेला राव, आपण आपला अर्धा खंबा लावला का जय संतोषी मा, टाईट मध्ये झोपून गेलो. कसं झोपणार? तीन लग्न केल्यावर हाऊस भागणार नाही का? ए पर तुला काय कमी पडलं नसतं कसं? तुमची तीन लग्न झाली? मग असले एक्सपिरियन्स फुल नवरा भेटला भाग्य समजायचं. आणि अंकल तुम्हाला माहितीये या माणसाने आज पार्टी ठेवली ड्रायव्हर साठी हॉटेल स्काय ब्लू मध्ये, आणि बजेट माहितीये तुम्हाला 50,000 रुपये. जास्त असेल पण कमी नाही अंकल. माझ्या वडिलांचे पैसे असे उडवायला काही वाटत नाही, याला कोणी अधिकार दिला? कोणी अधिकार दिला? अरे कोर्टाने अधिकार दिला ना तुझा कायदेशीर नवरा म्हणून. कसं नाही हे बघा, हे बघा सुभानराव, मला काय वाटतं हा गुंता गोडी गुलाबीनं सुटावा. सुटाव गोडी गुलाबीनं सुटावा? आपलं एवढंच म्हणणं, तिने बायको सारखं वागावं, आपण नवऱ्यासारखं वागायला तयार. खिस्ता खतम. हा असं समजू तिनं वागलं तर मग तक्रारीला जागाच राहणार नाही. करेक्ट, एकदम करेक्ट. आणि तुम्हाला माहितीये की हे लग्न का आणि कुठल्या परिस्थितीत झालंय? आता ऐका, तुम्हीच तर आलता ना त्या टायमाला मला मस्का पॉलिसी करायला, नाही तर मला काय हाऊस होती असल्या बिनबोडाच्या भोंडाड बाईशी लगीन करायची. पण आपण काय म्हणलं बाबा, आपली जान जाऊन एखाद्याला इस्टेट भेटत असेल तर भेटू द्या की. कसं या सटवायला त्याचं आहे का?
अहो अंकल आपल्याला बायकांची काय कमी हो, लात मारेल तर 56 बायका पटापट पाडेल. कसं? नाही नाही, मला काय वाटतं सुभाष, काहीतरी तडजोड काढायला हवी. नाही का करा की तडजोड करा, काय करायचं ते करा. नाही मला काय वाटतं म्हणजे किती पैसे तुम्हाला दिले म्हणजे तुम्ही हे लग्न झालं हे विसरून तुमच्या घरी जाल. तर नाजूक जागी दुखणं काढलं म्हणा की तुम्ही. हा अंकल हिड्या, एक पॉइंट लय महत्वाचा आहे. काय? माझ्या पत्रिकेतला मंगळ लय स्ट्रॉंग आहे बघा, त्याच्या झटक्यात ही आटोपली तर बघा. नाही सुभानराव थट्टा सोडा, हिला तुमच्या बरोबर राहायची इच्छा नाही. अरे पण मला राहायची इच्छा ना, मला राहायची इच्छा आहे. अंकल तुम्हाला खरं सांगू का, माझ्या पहिल्या तिन्ही बायका होत्या ना छडमेट ट्रक होत्या बघा, छडमेट ट्रक. आई शपदी टोयोटा कुणीतरी सोडेल का? कुणीतरी सोडेल का? तुम्ही तरी सोडाल का? अंकल तुम्ही या माणसाच्या नादी लागू नका. आज केसचा निकाल लागला ना की बघा कसा सरळ करते. सोड रे, काय तुझं ते बिनबुडाचं भुंडाड वकील केस लढवणार ना, त्याच्या तंबूत घबराट केला तर बापच लावणार सांगणार मी. हे बघा तुम्ही सोड, तुम्हाला काय आयुष्याचा प्रश्न सोडवायचा सोडून लहान सहान बाबतीत हा कसला वितंडवाद. अंकल आयुष्याचा प्रश्न तेव्हा सुटेल जेव्हा हा माणूस या घरात बाहेर जाईल. ओके ओके हॉर्न प्लीज, तुझ्या मनासारखं होणार. आपण हे घर सोडून जायला तयार आहे. एका आठीवर सांगा, एका आठीवर सांगा. अरे आता बंगला, बाहेरच्या दोन्ही गाड्या, बँकेतले दागिने छागिने कॅश समजा आपल्या नावावर करून द्यायचे. ते कधी काय शक्य नाही, काय शक्य नाही. अरे मी तुझ्याशी मॅरेज केलं तर इंस्टंट गेली होती का तेल लावत. पॉइंट बरोबर आहे का नाही? पॉइंट बरोबर आहे का नाही? अंगाशी थांबव. दारुगड दारुगड, अगं तुझ घर आहे ना दारुगड, या दारुगड. अंकल बसव, तुम्ही कंप्लेंट बसा. अरे आपल्या बापाचं घरे कोण त्रास देत बसा. ओ प्रिया ये विकी ये, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. हात सोड हात सोड. कॉंग्रॅच्युलेशन प्रिया देवी. हो पहिल्याच फेरीत आपला विजय झाला. हो म्हणजे अहो मृत्यूपत्रातील खरे खोटेपणा सिद्ध होईपर्यंत कोर्टानं तसा स्थगितीचा हुकूम दिलाय. हो येस, सुभानराव मोहिते यांची सही बँकेत चालणार नाही. बंगल्यातल्या कुठल्याही सामानाची त्यांना हलवा हलव करता येणार नाही. ऐकलं का मिस्टर सुभानराव मोहिते, आता या घरातल्या कुठल्याही गोष्टीवर तुमचा अधिकार नाही. हो अगदी बायकोवर सुद्धा नाही, कारण मृत्यूपत्रातील कलमासाठी हे लग्न करावं लागलं. आणि मृत्यूपत्रच खोटं ठरणार असेल तर घटस्फोटाची तशी कायद्यात मोकळीक मिळणार आहे. पाहिलेत अंकल, एका उन्मत्त घमेंडखोर माणसाची कशी जिरवली ते. अरे या घरात राहते कोण जिरवायला, आपला मुक्काम उद्यापासून हॉटेल स्काय ब्लू मध्ये. हो पैसे आहेत का? पैसे नाही म्हणजे आता बँकेत तुमची सही चालणार नाहीये. विकी बँकेत फोन करून कळव की आता या माणसाची सही तिथे चालणार नाही. हो तुम्ही आत्ताच्या आत्ता बायकोला फोन करा. हो म्हणजे बँकेला फोन करा. कोर्टाच्या मनाई हुकमाची कॉपी मी पाठवतो उद्या. हो अहो ऐकलत का, हा अंतिम विजय आपलाच आहे. हो तुझ्या चुलतीला सांग, मला काय सांगतो. हॅलो हॅलो, इज दिस बँक ऑफ महाराष्ट्र? हॅलो मला मॅनेजरशी बोलायचं. हॅलो मॅनेजर, हे पा मी मिस प्रिया नातू तर्फे. मिसेस सुभानराव मोहिते बोल. हो हॅलो, मी मिसेस सुभानराव मोहितेंच्या तर्फे बोलतोय. हॅलो कोर्टाच्या हुकमानुसार आपण मिस्टर सुभानराव मोहिते यांची सही बँकेत चालणार नाही. अकाउंट नंबर 36 36 36 यस. व्हॉट? नो बॅलन्स? अंगाशी काय? हॅलो काय म्हणते? बँकेत काही शिल्लक उरलं नाही, पण हे कसं शक्य आहे? कोणी काढले पैसे? मी. नॉनसेन्स, तुम्हाला नाही हो. कालच बँकेतून 14,99,900 रुपये काढलेत आपण. कसं तू असं करू शकत नाहीस? मी पोलिसाला बोलून हातकडे घालीन तुला. माणसानं बोलू नये, करून दाखवावं. काय अंकल, कोर्टाचा मनाय हुकूम आजपासून आहे, काल पुत्र आपली सही चालत होती. काय रे चुसणाळ्या चुसणाळ्या इथे रे, काय म्हणलं तू मागाशी? या बंगल्यातल्या सामानाची कोणालाच हलवालव करता येणार नाही. बरोबर आहे, कोणालाच करता येणार नाही दीपचंद मारवाड्याशिवाय. दीपचंद मारवाड्याचा काय संबंध? अरे हा बंगला घाण टाकलाय मी 30 लाखाला कायदेशीर मालक म्हणून. अंकल आपण या माणसाला काहीही करू शकत नाही. हा झालं तर बँकेतले दागिने छागिने गाड्या बिड्या समध्या घाण टाकलेत आपण. कसं? नाही पण सुभानराव, एवढ्या सगळ्या पैशांचा तुम्ही काय करणार आहात? काय करणार? काय केलं सुद्धा? 12 ट्रक बुक केले भावाच्या नावावर,
20 एकर जमीन द्राक्षाच्या आईच्या नावावर गेली आणि 5 लाख रुपये आपण आपल्या जेब मध्ये ठेवले. जीवाची मुंबई करायला कसं? जसं का तुझ्या बापाचाच माल आहे. माझ्या बापाचा नाही भाऊ, तुझ्या बापाचा माल. चले चुसरा येतो का जीवाची मुंबई करायला? चल मग मुंबईला नेतो. बरं भाऊ भाई, आता आपली परत भेट केसचा निकाल लागल्यानंतर. हा चलते. एक मिनिट एक मिनिट, एक सांगायचं राहील. व्हॉट? त्या 12 म्हशी आहेत ना? येस. त्या काही गहाण टाकलेले नाहीत मी. व्हेरी गुड. काय व्हेरी गुड? मी वापस आई पत्तर, तू आणि तुझी शीता माऊली बसा आळी पाळीनं पिळत. घे खवाची घे तुपाची, घे खवाची घे तुपाची. विकी आला का रे फोन? नो नॉट येट, त्याचीच वाट पाहतोय मी. कधी एकदा या केसचा निकाल लागतो ना असं झालंय मला. डोंट वरी प्रिया, केसचा निकाल आपल्या बाजूनच लागणार. एक मात्र ठीक झालं, या केसच्या मुळे महिनाभर त्या पशुपासून दूर राहायला मिळालं मला. मी मुद्दामच हा डाव टाकला. हो पण तो आपल्यापेक्षा हुशार निघाला ना, सगळं धुवून निघून गेला. डोंट वरी प्रिया, ही केस आपण जिंकली की सगळं जप्त करतो आणि त्याला पाठवतो खडी फोडायला. तुझाच आधार आहे रे मला, म्हणून तो हॉटेल सोडून इथे राहायला आलो. म्हटलं कुठल्याही क्षणी काही प्रसंग ओढवेल. बोलून चालून जंगली माणूस तो. मला वाटतं आलात परत. नाही रे. हो कमिन. लागला निकाल केसचा? हो. व्हेरी गुड. सुभानरावच्या बाजूने काय? हो, मृत्यूपत्र कायदेशीर आणि खरं ठरवलं कोर्टानं आणि आपला दावा फेटाळून लावला. आपल्या खर्चा सकट. हो हो, पण तुम्ही म्हणाला की ती केस आपण जिंकणार म्हणून. हो जिंकणार होतो तो. पण तो नवीन आलेला जज त्याचा गावाला निघाला. हो आता काय होणार? आता घर सोडून जाण्याचे काही पर्याय नाही. हो त्याला आत्ता येऊ दे, बघू काय करायचं ते. हाय 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 हाय, दुनिया गले आम्ही आलो. त्या मला दिसला. अरे केस लढवायची तो वकील तरी चांगला बघायचा. हा असला बिनबुडाचा भंडार वकील आईला बिगरबत्तीची केस मी लढवू शकणार नाही. उस्ताद, मला तरी वाटतं हा कॉपी करून पास झाला असावा. दीड दमडीचा क्लीनर तू? अरे दीड दमडीचा क्लीनर तू आणि या बॅरिस्टर वर असा गलिच्छारप करतोस? बॅरिस्टर साहेब, तो चुकला. तो चुकला. काय कापी करायला सुद्धा पहिले परीक्षेला बसावं लागतं असं म्हणतात ना सर? म्हणजे मी परीक्षेला न बसता पास झाला असं म्हणायचं तुम्हाला? हे बघा, तुम्ही यांच्याशी असं नाही बोलू शकत. का नाही बोलू शकत? हे माझे पाहुणे असू दे की मी मालक आहे घरचा. काय बॅरिस्टर साहेब, त्याच्यात तुम्ही काय म्हणला होता? काय केस हरलो तर नाव बदलेल म्हणला होता का नाही? आता नाव तर बदलाच, पण धंदा बी बदला. याचा काढा. हे बघा, हा माझा उघड उघड अपमान आहे. मी काय म्हणतो वकील साहेब, ज्या घरात आपला अपमान होतो ना त्या घरात माणसाने एक मिनिट देखील थांबू नये. लगे हो हो अंगाशी चला. कडकडत जायचं बरं का? अंगाशी. हे बारक्या, ते आपलं फाय फाय फायचं पाकिट कुठे आहे? अरे हे काय, हे फाय 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 प्यायला काय जात? फुकटचे नाही, त्यासाठी किंमत मोजली. तुला नवरा व्हायची. माझ्या वडिलांचे पैसे आहेत ना ते. माणसानं दुसऱ्याच्या बापाचा पैसा बिंदास उडवा. मला धूर आवडत नाही सांगितलं ना? आवडत नाही तर सवय करून घे. अरे बाया बाई, हा धूर चाललाय ना, हा तुझ्या बापाच्या पैशात चाललाय. चाललं बघ कुठं वाकडं तिकडं कुठं चाललंय. हे मार्ग त्या हॉटेल स्काय ब्लू मधले माणसाने पैसे खाबूती नाही करे. किती बिल झालं असेल रे आपलं? 51,000 झालं. पवारना आपण टीप दिली ती वेगळी आणि त्या बायानं उडवलं ते स्वाई स्वाई स्वाई, ते पैसे वेगळेच की स्वाई स्वाई स्वाई. पण त्या बायका कसल्या होत्या? आई शपथ, मला तर असं वाटतं ना 2-3 बायकाला घरी आणावं आणि मस्त कॅबरे का टॅबरे म्हणतात तसला डान्स करावा. अरंबा हो हो हो. माझ्या घरात तसा तमाशा चालणार नाही. अरे क्वार्टर झालाच की. पण तो कायदेशीर मार्ग होता. अग बाया 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 बाया, इतकं मार खाल्लं पण लाज वाटत नाही रे माझ्या भाड्याला. ते बोलतो. आपल्या ट्रकला एक स्टेपनी असते बघ, स्टेपनी. तशी हिची ही स्टेपनी. या स्टेपनीचा आपल्याला काय उपयोग आहे? नाही,
उस्ताद तशी ही स्टेपनी उपयोगाची कशासाठी आपल्या शेतात बुजगावणं म्हणून उभं करायला राहतो का बुजगावणं म्हणून राहतो बरं जाऊ दे मला सांग आई साहेब असले कावा घेऊन येतो हे का आता चाललोच की पत्त्या माहिती नव अहो काल तुमच्या सोबत तुमच्या भावाकडे गेलो नव्हतो का मी दाखल्या अशी स्पेशल टॅक्सी मारून जायचं अगदी बिनधास पैसे आपल्याकडे भरपूर आणि वेग मर्यादा ताशी 40 किलोमीटर काय मारू सर आई तुझा आशीर्वाद चल फर्स्ट क्लास घेऊन आईला ओके ओके जाऊ दे ऑन प्लीज तुम्ही तुमच्या आईला इथे आणणार का कोणाच्या बापाची भीती काय तिला त्या इथे येतं कामा नाहीत का ग बाया बाई हे तुझं छपडू पाहून कसं राहत इथं अरे 80 तर 85 कस वर कुठे चाललात आंघोळीला येते काय म्हणला या माणसाने असं वाटायचं जीव घ्यावा आणि फासावर जावं प्रिया डार्लिंग मला तुझी कुचम मना कळते पण काय मार्ग दिसत नाही सगळे फासे त्याच्याच बाजूने पडतात ना त्यामुळे माझला येतो माझा तर पदोपदी अपमान करतो मला जरीना वहाब म्हणाला अरे माझा देखील अपमान करतोच ना पण सांगायचं कोणाला प्रिया मला वाटतं आपण दोघ जण निघून जाऊ राव कुठेतरी हॉटेलात अरे असं काय करतोस मी त्याला आईतर आण मोकळ काय मला वाटतं मी पूर्ण हॉटेलमध्ये राहायला जावं माझ्या इतरांना त्याला आवडत नाही मी काय करू काय करू काय रे ताईला काय बाळा जो जोरे शिकवतो का बाळा जो जोरे म्हणतो अरे बाया बाई हे घर आता तुझं नाही आणि माझं नाही हाय दीपचंद मारवाड्याचं आणि उद्यापर्यंत पैसे नाही भरले तर डिक्री देखील आणेल तो कस तुला काय रे तू जाशील गावी तुझ्या घरी या घरात लहानाची मोठी मी झाले तुम्ही चल की गावाकडे वर कुठे चालली आंघोळीला आई शपथ येऊ काय आपण कुठे चालले वर कशाला साबण लावायला हो तिकडे वर काय बापू येता का गावाकडे येता अरे फर्स्ट क्लास झोपडा लावून देतो शेतामध्ये तुम्ही आणि आपल्या आत्याबाई राहत एकदम मस्त मजेमध्ये काय रे नाही कुंभार ते कुमार ते कुमार येतो गावाकडे येतो चाल रे जाओ चाल रे मला कसं काय शक्य तुला पुन्हा काही दिवस गेलेत की काय नॉट दॅट पुढच्या मस्त मध्ये मला कॉन्टिनेंटला जायचंय फॉरेन बाय प्लेन फॉरेनला जातो बाय प्लेन या जा बाबा पण समजा तुझा भेद बदलला ना तुम्हाला कळव ओके काय होत आई नांगराच्या टायमाला एखादा बैल आजारी पडतो त्याच्या जागी दुसरा नको का यू आर राईट ओ तुम्हाला बैल म्हणतो अरे गंमत केली राव गंमत केली तुला खरं सांगू ना कुमार लय टायमाला बैलाच्या जागी आपण सत्ता उभा राहून नांगर वाढलेला आहे म्हणजे तुमच्या बागड्यावरून त्याची कल्पना येते यायला गेला का मला ओव्हरटेक करून तू अनुसयाबाई अनुसयाबाई माझे कपडे कुठे आहेत ते कामात आहे आले नाही तिथे चल संन्याशी मंदिर मे चल काय म्हणली तू माझे कपडे कुठे आहेत माळाला देऊन टाकले गाडी पोसायला काय माझे कपडे आणि तुम्ही काय घालायचं आई शब्द अशी पण काय माल दिसते ना तू हे मी आणलेलं 6 लुगडे 6 खणत वरच्या खोलीत येऊ काय दाखवायला येऊ मला डोळे आहेत आहेत ना मग उभी काय राहिली पेट्रोल पंपा सारखे चल सोड कुठे चालले अवलो पण डॉ अवलो पण डॉ दरवाजा उघडायचा हे बघ तू गेस्ट आहेस गेस्टान काय उघड करायचं नसतं गेस्ट बसत येत बेस्ट पैकी घ्यायचा काय मानस राव बोलणं तरी असं विचित्र आहे अरे माझी आई आणि माझी आई हे आपले मुनिमजी जावळे अरे आई नाही कुंभार हे कुमार हा तिकडे कुठेतरी कंट्रीत असत हॅलो मम्मी हाऊ डू यू डू इंग्लिश घाल तिकडे म्हशीच्या गोठ्यात मराठी बाय माणूस आहे मराठीत बोलायचं कसं काय बरं आहे ना सुकीरा सुकीरा चुकीरा काय बोलते चुकीरा ही ती म्हणली उगी राहा उगी राहा उगी म्हणजे काय आय कांट अंडरस्टँड आता रा म्हणलं तर गप रा नाही तर जवळ येऊन शिकवेल कसं राहायचं ते अंगाशी सुबान्या अरे बाबा तुम्हाला हात कशा पाय बोलिवलंस अरे मी हात आलेली सुनबाईला नाही रे आवडत सर घर काय तिच्या बापच आहे का नाही ना उस्ताद घर तिच्या बापच आहे आपल्या बापच आहे का नाही आहे
त्या दिवशी तर सटवयनं तुझा अपमान केला नाही का? नाही रे बाबा, सबूत बोलूया म्हणजे तर अपमान नाही. आहे नुसती बघत राहता. नाही तिच्या समजा स्पेअर पार्टला ओव्हरऑलिंग केलं ना तर बापाचं नाव नाही सांगणार आपण. ये बाबा, असं काय करणार असेल तर मी गुमान गावी जाईन निघून. अरे सुभान्या, तशी सुनबाई चांगली हाय, शिकले सवरलेली हाय, केस कापलेली हाय. आता एखादीला सासूची अडचण नाही खपत आपल्या संसारामध्ये. आई तू लय भोळी आहेस बघ. अग शहरातल्या माणसांच्या पोज तुला नाही काढायच्या. आपला सातारी झटका असं कळू दे की एकदा. मुनीमजी, मुनीमजी, आम्ही काय म्हणत होतो, आमच्या आई साहेबांची राहायची व्यवस्था या खोलीमध्ये करायची. त्या खोलीमध्ये विकी राहतो. त्याच सामान गोठ्यात टाका आणि उद्या माझा दाखला भाऊ तिची बायकून दहा पोरायची त्या घरात राहिला. माझं घर म्हणजे काय धर्मशाळा वाटली? समधी व्यवस्था चोख व्हायला पाहिजे अंगा अशी मगा. अरे सुभान्या, तुझा हट कशा पाय बाबा, तिला नाही आवडत तर. गबस म्हातारे, गबस गबस म्हणणार तुला. गप गप. त्या बाईला मी या घरात नाकारलं होतं, ती इथे परत कशी आली? त्याला काय इच्छा ती का? मला इच्छा ना, मला इच्छा ही बाई नाही, माझी जन्मदात्री आई आहे. तर खाली येणार नाही. खाली येणार नाही. खाली ठुकले पाया पड. हा पाया पड. तुझ्या आईला तुझा बाप पाया पडत नाही. समजा कसं व्यवस्थित झालेलं आहे मुनीमजी. आई साहेबांची राहायची व्यवस्था त्या खोलीत करा. चला हो बाट आवड मला लगेच. अरे तुला कुठे जायचं लगेच? थांब जरा लगेच. ओ माय सामान. एक काय म्हणते रे? त्याच सामान सामान असं. एक काम कर ना, तुझं जेवण खावण झालंय. ओके का? निवांतपणे माझ्या खोलीत ये. ओके बघू तुझ्या सामानाचं काय करायचं त्या. चला आई साहेब चला. आता भांडण बिंडण करू नकोस. भांडण कसलं आई, जरा संसाराला फोडली मारली माझ्या संसर्गाचा खमंग लागते. चल बारके संधी व्यवस्था चोख करा मुनीमजी. आई साहेबांनी काय त्रास होता का म्हणे? तुझ्या ताईला काय हळदी कुंकवाचं निमंत्रण देत होता का? हळदी कुंकवाचं निमंत्रण म्हणतो हे बारके. अरे कोर्टामध्ये केस घेतली का? पार्टी बिर्टी व्यवस्था केली का नाही रे? म्हणजे काय तुम्हाला सांगतो, येताना दोन कोंबड्या बी आलेल्या सोलून. काय बोलतो उस्ताद? त्या कोंबड्या करणार कोण? करणार कोण म्हणजे आमच्या मिसेस. करणार नाही, मला जमणार नाही. फुलचंडू कसं घेती पावती कसं बाधा बाधा तसं हे पण जमाल. एकदा सांगितलं ना नाही करणार म्हणून. कसं नाही करत ते बघतो ना. अलसाबाई आमच्या मिसेसला घ्या तशी. अरे फर्स्ट क्लास रशियावाली गरमा गरम कोंबडी करा. याला मसाला वाटायला घ्या. अरे भाकरी हातावरली करा. पण हाताला चटके बसतील. अरे आधी हाताला चटके तवा मिळती भाकर. अरे संसार संसार. मी एकदा सांगितलं ना मी किचन मध्ये जाणार नाही, मी काम करणार नाही, मला जमणार नाही. बारके तीन नंबरच्या बायकोची स्टोरी सांगितला. स्टोरी सांग, स्टोरी सांग. उस्तादनी एक लाथ मारली, दोन पाय तुटलं, जॅक लावून फिरत होती सहा महिने. आता तरी जमल काय म्हणतो मी? चला घेऊन चला चला चला. अरे मंडळीला काय नुसतं कोंबडी कोथरतो हे अंबुताई खोटाळे. ए अंबुताई घामगाळे. काय म्हणतो? इकडे कोंबड्या दे. कोंबड्या? या कोंबड्या घे आणि तुझ्या थोरल्या अक्कल नेऊन दे. अक्का अक्का यू. ए बाटली काढ घे. ये काय शपथ दिशी मग गडग मारे. आईला हे आईली आताच आहे. होय ए मी बोले नूरी नूरी. अरे अरे आई 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 आजा. अरे कुंभार शे कुमार आतेश कुमार घेणार का थोडी? नो नॉट ॲट ऑल. काय रे मिस्टर सुभान, मी जनरली स्कॉच घेतो. अरे हिचकाच्या मुस्काटात मारला असला मारे, एक टंपस लावला डायरेक्ट माडाच्या शेंडावर. म्हणजे त्याच वर जायचं नाही म्हणजे तू पिणार नाही? नो
होतोय राडा होतोय राडा त्याशी आपण पार्टीला बसलो होतो आपले दोस्त आशिष कुमार म्हणला आशिष घेणार का आशिष नाही बोलला नाही बोलल्या माझं जे डोकं खिसकलं सरळ उचलली बाटली ठणकन डोक्यात इथपासून इथपर्यंत कचा 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 21 टाके पडले पाडू काय काम पाडू बाबू चार ग्लास घेऊन या चार ग्लास थोडासाठी 1 2 3 4 मी नाही मी नाही मी नाही 21 सांगतो अंगाशी काय रे आय वॉन्ट बिस्लरी काय बिस्लरी भिजलेली आता रेखा आणायची का झिन्न सामान आणायची स्वाडा अरे दारू डायरेक्ट कच्ची आणायची असती स्वाडा हे बारकियाशी अरे लावून बघा असा मजा येत ना ए बेतनी बेतनी होत सरत नाही ती बापू हे घ्या तू घे आण बाबा चल घसा कोरडा पडला माझा मागाशी 21 अंगाशी चीयर्स चीयर्स अरे चीयर्स लड बापूर कस पण लढ नाही तर उत्तम पड पण लढ हान रस्ता क्या तुझी पहिलीच बारी हान रस्ता क्या तुझी पहिलीच बारी मेरा तर माझ्या स्टीपनी मारी पिये काय बापू आता कस वाटतय माळ्याच्या झाडावर चढल्यासारखं वाटतय म्हणते ना अजून एक टंपस लावा मी डायरेक्ट नारळ पर हातात देती टाका थोडी होऊन जाऊ दे आणि बेताने बेताने वैभव की त्याच पडू दे की पडू दे मला काय माझ्या ग्लासात कोण होता तुझा बाप बाबू निघाला मोरांचा वाघ निघाला माझा बाप बघतोय बेतनी बेतनी खा बापाकडे जाऊ दे सरबत पिले नको पिऊ काय रे विनय कुमार कुंभार मी एक महिना होतो हॉटेल स्काय ब्लू मध्ये तुला कधी बघितलं नाही तुझं नाव पत्ता नाही थांग पत्ता नाही काय भानगड काय रे सुवर्णराव हॉटेल स्काय ब्लू मध्ये उतरला होता कोण कुठं उतरला होता तू मेवाड हिंदू हॉटेल काय ना फॉरेन मधल्या कंट्रीत आला आणि असं टपरी हॉटेल मध्ये उतरतोय फॉरेनला गेलं होतं कोण मी गेलो होतो वसईला नोकरी शोधायला नाही जमलं परत आलो आल्यावर म्हटलं प्रियाने लग्न केलं नसेल तर आपला चान्स लागेल आज तुम्ही हात मारला राव आमचा प्लॅनच बोंबळला ए चम्मनचुडे ए कुठे आले हे आला घेऊन जाय ब्रेक फेल आहे त्याची ब्रेक फेल आहे चल ड्रायव्हर साहेब चल आणि ड्रायव्हर साहेब आण दे बापू दारू आण दे अरे काय बापू देशमुख साहेब आणि गोखले साहेब ओ हो देशमुख साहेब ग्लॅड टू मीट यू हे देशमुख मी गोखले ओ देशमुख गोखले आणि मंडळी ग्लॅड टू मीट यू सावळे तुम्ही दारू प्यालात येस अलमत प्यालो मालकांची मर्जी सांभाळ नको का तुम्ही येणार थोडी प्लीज कीप क्वाइट बाबू सुभानराव अभिनंदन मृत्यूपत्र शेवटी खरं ठरलं अरे वकील काय दिल तो आपण एकदम सातारी जरदा नाही आता सगळं काही व्यवस्थित होईल म्हणजे तुम्ही ड्रॉ केलेले पैसे पुन्हा बँकेत भरायला काही हरकत नाही यायला म्हणजे लढवली आम्ही चढली तुम्हाला काय अरे काका देशी तुम्हाला नाही का सांगितलं 12 ट्रक बुक केले भावाच्या नावावर 20 एकर जमीन आईच्या नावावर केली 2 लाख रुपये अरे पोरबाळांची सोय करा हवी पोरबाळ कोण बोंबळलं रे कोण बोंबळलं काय झालं काय झालं काय नाही काय झालं बाबू हाल बाबू भाजलं काय तुला हो भाकरी करताना भाजलं हो प्रिया तू आणि स्वयंपाक करावा लागला या सैतानासाठी ओ अंकल त्या कपाटातलं ते बर्मा शेल घ्या थोड बरणार का फरणार काय म्हणते ते आज बघू नाही म्हटलं ना अगं बाया बाई शिफ्टिंग होईल होऊ दे
म्हणजे सुटेन मी. हे बघ आता दाखवते का लाव एक लाबडा मध्ये तुला काय भरणार अंग अशी. हे बघ हे भरणार लावलं नो शेफ्टी काय होणार नाही तुला. हे लाव अंकल अंकल हा माणूस दारू प्यायलाय नुसता छवा मांडलाय याची मान फासावर सुटली पण माझी अडकली. कोंबडी शिजली काय कोंबडी शिजली का नाही नाही नको शिजत होते. एक काम कर वर जा माझे धुवायचे कपडे काढून इस्त्री करून धुवून ठेव. मी करणार नाही मला जमणार नाही. माझी तीन नंबरची बायको वर का अंकल शेम अस शेम ऐका शेम अस कायच म्हणे मी करणार नाही मला जमणार नाही म्हणे मला पोर बाळ नको. चार वर्षात सहा पोर झाली. इन शॉर्ट काय अंकल आपला संसार आपल्या मर्जीनुसार चालतो. वाट म्हणलं का उठलं बाय बस म्हणलं का बसलं बाय नाही आई शपथ कंबरण्यात लाथ आहे. मग सुभद्रा तुमची तीन लग्न झाले चार काय हिचा नंबर फोर. मी काय म्हणलं बाबा कम्प्लीट एकीव लोड नको संसाराचा. हिचा नंबर फोर साइडिंगला ठेवून दिलेली आहे. आपल्या बायकोविषयी तुम्ही असं बोलताय. माझ्या बायकोविषयी बोलतोय ना मी. तुमच्या बायकोविषयी बोललोय का आता तरी जातेस करायवर. पाहिलं अंकल पाहिलं तर कसा वागतो माझ्याशी. खूप सोसले अंकल आता मी या घरात नाही राहू शकत. अरे याच खरात राहावं लागेल तुला. दारावर दोन रोळे जेव्हा रोळ्या मूर्खा नेमलं आपण आपल्या मर्जीनुसार कोणी बाहेर जाऊ शकत नाही कोणी आत येऊ शकत नाही. स्वतःला हुकुमशहा समजतोस. एकदा फसावर सुटलास आता पुन्हा खडी बुडायला जायचंय. लय बोलणार तुम्ही मला लय बोलणार. असू दे वा बाहेर वा. अरे बाहेर वा माझ्या घरातून मला ढोल भरतो बाहेर. यू आर द विटनेस. चला चला लक्ष्मीकांत प्यारलाल धितडांग 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 कडकडाने सावलीत जायचं. आता तरी जातेस का नाही साहेबा घरात. तू नाही जाणार. काय करणारस तू. वाघ म्हटलं तरी खातो वाघ म्हटलं तरी खातो. मारणार तुम्हाला मार ना. बायकोच्या अंगावर हात टाकणारा शंड आहेस तू. मार मला मार. एवढी जर मस्ती असेल ना तर मी बी माझ्या बापाची आवलाने लक्ष्मी. अरे घरच्या लक्ष्मीच्या अंगावर हात टाकायची शरम नाही वाटत. आई तुला काय बाप तुझा दीडपट आहे पण कधी मी माझ्या अंगावर हात उभारला नाही तर तू. आई तुला काही ठाव नाही. मुलखाचा धुसमुस आहे तू. तू नग ग पोरी काळजी करूस. मी आहे तुझ्या पाठ. तू हो मोर आलेच. मी काय म्हणतो आई तू मला ऐक. सुभाने गुमान पट्टावर तो कमरेचा एक शब्द भी बोल नकोस. अरे तिच्या अंगावर हात तर टाक मग दावते तुला कसं काय ते. बरं एवढं करून आम्हालाच दावा. म्हणजे हे कसं झालं आम्ही राजाकडून आणि राजा शत्रूकडून लढतेत. अरे किती टाइम लढायचं. बाप रे काय दुकान मांडून ठेवले रे बाबा. हा उठा हा चला गप काय उठा भाऊ उठा म्हणते ना. चला उठा लवकर. काय खटखडे काय. हा चहा घ्या. हा तिकडे नाही या. पण मी म्हणते एवढी प्यायला कोणी सांगितली होती. मग मालकांची मर्जी सांभाळू नको का. हा पण स्वतःची तब्येत नको का सांभाळायला. रात्रभर उशाशी बसून होते मी. सारखी तुमची झोपेत बडबड चालली होती आणि ती सुद्धा हिंदी जाऊन. अस मला तर काही सुद्धा आठवत नाही. काही आठवत नाही. छान माझा हात धरून मला जवळ उडली आणि मला हेमा मालिनी म्हणाला. शक्य नाही शक्य नाही. मी कितीही दारू प्यालो तरी तुला हेमा मालिनी म्हणणं शक्य नाही. पुन्हा पिऊन दाखवतो. पुन्हा पिऊन दाखवतो. काय हो मी ऐकलं ते खरं का. खरंय. काल मी खूप दारू प्यालो होतो. अहो पिण्याबद्दल नाही म्हणत मी. ताई साहेब घटस्फोट घेणार आहेत म्हणे. खरंय ते. कालच विनय कुमार सॉलिसिटर साहेबांना भेटून आले होते. पण मी म्हणते काय वाईट आहे सुभानराव. स्वभावाने जरा कडक आहेत पण नवऱ्यानी नवऱ्यासारखं नको का वागायला. बघा बघा कोण आले बघा बघा कोण आले. नाही झोपतायत. अहो
चला उठा, आल्या गेल्या समोर प्रदर्शन नको. उचलाचे दुकान काय कटकटे. हा उचला उचला लवकर. चला इकडे नाही तिकडे आज जायचं. चला सावकाश. मला हेमा मालिनी म्हणतायत. थांबा एक दिवस मी दारू पिते आणि तुम्हाला धर्मेंद्र म्हणतेय. अनुसयाबाई मी ऐकलं ते खरंय ताई साहेबांच्या घटस्फोटाबद्दल ना. हो खरंय ते. विनय गेलाय सॉलिसिटर साहेबांकडे. हे असं व्हायला नको होतं. एकतर इतकी वर्ष प्रिया लग्न करायला तयार नव्हती, आता कसं बसं लग्न झालं. आम्हाला सुद्धा त्याचंच वाईट वाटतं. नवऱ्याने जरा कुठं अंगावर हात टाकला तर घटस्फोट घ्यायचा. अहो फॉरेन मध्ये तर नवरा घोरतो म्हणून बायका घटस्फोट घेतात. छान, मग मला तर केव्हाच घटस्फोट मिळायला पाहिजे होता. अहो आमचे हे इतके घोरतात म्हणून मी त्याला महम्मद घोरी म्हणते. गेलेत कुठे मुनीमचे? तब्येत बरी नाही म्हणून जरा आत पडू नयेत. आणि प्रिया? त्या सकाळीच बाहेर गेल्यात. कुठे गेले काय सांगून गेली? सांगून नाही गेला पण खरं आता यायला पाहिजे होत्या. एवढ्याच त्या आल्याच वाटतं त्या. थांबा अनुसयाबाई मी दारू घडते. बर तुम्ही आज जा. बरं झालं तू इथेच असते, नाहीतर मी येणारच होतं तुझ्याकडे. का ग? मी डिवोर्ससाठी अर्ज केलाय पण त्यासाठी 3 वर्ष सेपरेशन घ्यावं लागतं ना, माहितीये मला. म्हणून तर मी आजच हे घर सोडून चालले. कुठे जाणार आहेस? अगं पाय 2 असले तरी वाटा 1000 असतात. एनिवेज मी एका हॉस्टेलमध्ये एक कॉट बुक केली आहे. ही राहण्याची सोय झाली? एका कंपनीत रिसेप्शनिस्टची नोकरी देखील मिळाली आहे मला. काय ग कंपनीचा मॅनेजर कोण आहे? एक पंजाबी लाल म्हणून. म्हणजे पुरुषच ना? काय म्हणायचं तुला? अगं घरच्या पुरुषाची गुलामगिरी नको म्हणून तू हे घर सोडून निघालीस, ते बाहेरच्या पुरुषाची गुलामगिरी करायला. काय बोलतेस तू? अगं आपण महिनाभर नोकरी केली, पगार घेतला की संपलं. बरोबर आहे ना, पण तुला तुझ्या बॉसचं बोलणं ऐकून घ्यावंच लागणार. तो रागावला तर त्याच्यासमोर तुला उलटूनही बोलता येणार नाही. तुला कधी उशीर झाला तर तुला त्याला एक्सप्लेनेशन द्यावंच लागणार आहे. हा आणि ऑफिसमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पुरुषाकडे पाहून खोटं खोटं का होईना तुला हसावं हे लागणारच. तुझं ना काहीतरी चाललंय खरंच. तात्पर्य काय? जगाच्या पाठीवर कुठेही गेलीस तरी पुरुषांपासून सुटका नाहीस. मग आपला नवरा काय का वाईट असतो? निदान आपल्या रक्षणासाठी वेळ प्रसंगी आपल्या पाठीशी उभा राहू शकतो. रक्षणासाठी कि मारण्यासाठी? तू चुकतेस प्रिया. तू समजतेस तितका तुझा नवरा वाईट नाही. तुझा अहंकार जरा बाजूला ठेव आणि बघ तुझा नवरा किती प्रेमळ आहे, किती जीव आहे त्याचा तुझ्यावर. वेळोवेळी कमरेचा पट्टा काढून जीव घ्यायला धावणारा माझा नवरा, त्याचा माझ्यावर जीव आहे. अगं वरवरचा मुखवटा झाला. तुझा हात भाजला होता जेवण करताना, आठवत आहे? त्यावेळी तू वर निघून गेल्यावर डॉक्टरांना बोलवण्याची धावपळ त्यानेच केली. शक्य नाही ते विचारावं असलं तर अनुसयाबाई ना. मी तुला रात्री पाहायला आले होते तेव्हा तू गाढ झोपली होतीस. मी खाली आले तेव्हा पाहिलं तर सुभानराव एकटेच उदास बसले होते. मला पाहताच त्यांनी तुझ्या हाताविषयी प्रथम विचारलं. तू गाढ झोपली आहेस हे ऐकल्यावर समाधानाचा विश्वास सुटला. मला बरं वाटावं ना म्हणून खोटं बोलतेस तू. आपल्या मैत्री शपथ खरं आहे
अगं ते म्हणाले माझ्या हट्टापाई झालंय सगळं. मी खूप कठोरपणे वागलो तिच्याशी, तिला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच नाही केला. आणि तुला खोटं वाटेल प्रिया, हे बोलत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होत. तुझी सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हे नाटक केलं असेल. कावीळ झाली की सगळंच जग पिवळं दिसायला लागत. मी निघाले तेव्हा ते मला दारापर्यंत सोडायला आले, तेव्हा म्हणाले मी तुमच्या मैत्रिणीच्या आयुष्यातून कायमचा निघून जाणार आहे. माझं सहज लक्ष गेलं तेव्हा त्यांच्या डाव्या हाताला मी बँडेज बघितलं. मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी टाळलं सांगायचं. बाहेर बारकू भेटला त्याच्याकडून कळलं आपल्या हट्टापायी आपल्या बायकोला किती वेदना झाल्या असतील हे जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वतःचा हात गॅसवर धरला होता. काय प्रिया, बायकोच्या वेदना जाणून घेण्यासाठी स्वतःचा हात जाळून घेणारा नवरा जर मला मिळाला असता ना तर 7 जन्म गुलाम होऊन राहण्यात धन्यता मानली असती मी. सुवान्याला भेटाया. अगं नवरा बायको किती बी भांडली तरी शेवटी आकच व्हायची. आता निघाली मी. निघालात तुम्ही? निघायावं मला. गावाकडून तार आली आहे सुभानाच्या वडिलाची तब्येत बरी नाही म्हणून. सांच्या एसटीनं सुभाना बी येतोय. सुन बाय, तू बी आणि त्याच्या संगती. मी वय अगं आवडल तुला आमचं गाव. मी आली असते आई, पण आता खूप उशीर झाला. मातीत पडलेलं फूल पुन्हा नाही चिकटवता येत डाळीवर. आणि फुलाने तरी तसा हट्ट का धराव? डाळीने तरी त्या तुटून पडलेल्या फुलाची अभिलाषा का बाळगावी? तू काय बोललीस ते काय बी नाही कळलं. तुम्हाला नाहीच बोलले मी. मनाच्या कप्प्यात एक बाहुली दडली आहे ना. सर येडी येडी से आई, मी तुमच्या मुलापासून वेगळी होते. काय बोलतेस काय हे सुन बाय? खरं तेच बोलते मी. दोन भिन्न संस्कारातले लोक एकत्र नाही राहू शकत. अगं कुणी सांगितलं तुला? तू कृष्ण कोणाचं संगम पाहिलंयस कधी? दोन वेगवेगळ्या मातीतून निघालेल्या नद्या. पर त्यांचा भी संगम झालाच की नाय? अगं संगमावर गेलं तर ओळखता बी येत नाही किष्टेचं पाणी कोणचं आणि कोयनेचं कोणचं. सुन बाय, असा येडेपणा करू नकोस. आता आमचा पोरगा वयच आहे आडमुठा, पर मनानं लई सरळ आहे त्यो. गावाकडून निघताना मी सुभानाच्या वडिलांनी म्हणाली होती की येताना सुनबाईला घेऊन शान येईन म्हणून, पर तू तर वेगळी राह निघालीस. नाईलाजाने मला हा निर्णय घ्यावा लागला. अगं सुरुवातीला आमची बी दोघांची भांडणं व्हायची, पण मग दोघांचे एकमेकावर कवा जीव जडला ते कळलं बी नाही. व 4-8 दिवस माहेरी जायला निघाले ना तर कावरा बरा होतो म्हातारा. म्हातारा म्हणजे तुझा सासरा ग. गमतीने मी त्यासनी म्हणते बी काय म्हातार बुवा, त्यावर ते बी मला असून म्हणतात ही आली तरणीताठी मोठी कारभारी. तुम्ही दोघे एकमेकांशी असं बोलता? मग लोणचं रुचकर कवा लागतो या मुरल्यानंतर. नव अगं पोरी संसाराचं वेळ असंच आहे, त्यातून पोरं बळत झाली की बाईचा जीव थतच गुटमळतोय. आम्ही दोघं काय पिकली पान कवा बी गळून पडू एखादिशी. असं का म्हणताय तुम्ही? पर ते हंदी हाऊस होती ग, सून मुपावं मांडीवर नातवंड खेळवावी का? 3-3 सुना आणि 10-12 नातवंड झाली तरी हाऊस नाही का भागली अजून तुमची? 3 सुना आणि 10-12 नातवंड? अगं हे समजा सांगितलं कोणी तुला?
तुमच्या मुलानेच. अगं येडी का खुळी, त्याचं अजून एक बी लगीन झालं नाही. मुलातून पडतील वय. मग त्यांनी मला असं का सांगितलं की पहिल्या बायकोला म्हणे अशी मारली, दुसऱ्या बायकोचे पाय प्लास्टर मध्ये टाकले आणि तिसरी बायको तिला तिला म्हणे 4 वर्षात 6 मुलं झाली. अगं मुलखाचा थापड्या आहे तो, तुला घाबरण्यासाठी त्याने समजून सांगितलं. अगं हे असतं त्याचं पहिलं लगीन, पर त्याची अशी परवड. ती गोष्ट मला फार पूर्वी कळायला हव्या होत्या, आता कळतात हातातनं बाण सुटल्यावर. माझा आईसी अजून विचारतो. अगं लगीन म्हणजे जन्माचा करार, पदराला बांधलेल्या गाठी जोडा येळ लागतो, तोडा नाही बरं लगत पोरी. आई आमचं लग्न रजिस्टर पद्धतीने झालं. अगं ते कसं असतं तुझं लग्न? तुझं लग्न चांगलं देवाबांगाच्या साक्षीन झालं असतं. पदराला बांधलेली गाठ सावरत नवऱ्या संघ होमावती सात फेरे घातले असतेस तर असं येणाराचा इच्छा तुझ्या मनात बी शिवला नसता. माझ्या म्हातारीचं म्हणणं तुला पटल तेव्हा फार उशीर झालेली नसू दे एवढीच इच्छा. हे बघ, हे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पायावर राहून आणलेलं कुकू हाय वाया नाही जायचं. हे ठेव जो मंगळसूत्र बी गे. नमस्कार करते सुकीर. येते पोरी आई सांभाळून जा. सारं काही तुझ्या मनासारखं झालं. तुझं ऍफिडेव्हिट मी आज गोखले साहेबांना दिलं, ते आज कोर्टात सादर केलं जाईल आणि तुलाही यावं लागेल कोर्टात. मला यावंच लागेल का? हो, तसं मला बजावलंय गोखले साहेबांनी. वेगळं व्हायचं हुकूम ते आजच्या आज मिळून देणार आहेत. आज तू मुक्त होशील. 3 वर्ष मी तुझ्याकरता थांबेन. हे बघ, मला लग्नच करायचं नाही. रेडी आहेस तू? तू लग्न केल्याने तुझ्याकडे इस्टेट राहणार नाही. डोंट वरी प्रिया, लग्नानंतर एखाद्या पाळलेल्या कुत्र्याप्रमाणे राहीन मी तुझ्या बरोबर. अरे कुत्रा देखील संरक्षण करतो, त्याविषयी माझ्या प्रसंग आला तेव्हा तो दारू पिऊन पडला होता. आई एम सॉरी प्रिया, पुन्हा असं नाही होणार. हे अरे आपल्याला जायचंय ना? हो, आपल्याला लगेच निघावं लागेल. हो, टॅक्सी घेऊन ये ना. ओके. तुम्ही इथून चाललात असं तुमची आई सांगत होत्या. हो कायम सर. पैसे संपले की या घरावर जप्ती येणार आहे म्हणून? नाही, हा बंगला गहाण टाकलेला नाही मी, तुमच्या नावावर करून दिला कायदेशीर मालक म्हणून. का? कारण मला ठाऊक आहे मी तात्पुरता नवरा या इस्टेटसाठी केलेला, आणि कधी ना कधी घर मला सोडून जावं लागलं असतं, आणि मी जर घर सोडून गेलो असतो त्यातली एक दमडी देखील तुम्हाला मिळाली नसते. हे तुमच्या बँकेचे पासबुक, गाडीच्या बंगल्याच्या तिजोरीच्या चाव्या. एक विचार. विचारा. इतके दिवस स्काय ब्लू हॉटेल मध्ये कसे राहिला? ते हॉटेल काळ गोर आजपर्यंत मी बघितलेलं नाही. मी माझ्या शेतीच्या कामासाठी गावी गेलो होतो आणि हो, यात मी माझा ऍफिडेव्हिट लिहून ठेवलंय. मी दारू पितो, तुम्हाला मारतो, तुमचा छळ करतो आणि माझ्यापासून तुम्हाला मूल बाळ होणार नाही म्हणून. असं खोटं का लिहिलंय तुम्ही? तुम्हाला लवकरात लवकर घटस्फोट मिळावा म्हणून, तुमच्या मनाजोगत नवरा म्हणून तुम्ही सुखान संसार करावात म्हणून लिहून ठेवले मी. हे बघा, मला इस्टेट वगैरे काही नकोय. या इस्टेटीच्या मोहापायी चांगलेच हात पळलेत माझे आणि भीक म्हणून तरी वैभव मला अजिबात नको. नाही, फक्त ज्याची इस्टेट त्याला परत केली एवढंच. मला ठाऊक आहे तुमचा माझ्यावर राग आहे, मी अतिशय वाईट जनावरासारखा वागलो तुमच्याशी, पण हे सगळं तुमच्या फायद्यासाठी. एका स्त्रीचं कर्तव्य तुम्हाला कळावं म्हणून वागलो मी आणि ते सुद्धा देशमुख साहेब आणि गोखले साहेबांच्या सांगण्यावर. त्या दोघांचा इथे काय संबंध? त्यांच्यामुळेच करावं लागलंय नाटक मला.
नाटक? तुम्ही समजता तो सुभानराव मी नव्हे, तो सुभानराव त्याच दिवशी फासावर गेला. मी देशमुख साहेबांच्या मित्राचा मुलगा, माझं नाव सुभानराव. या नावाच्या सारखेपणाचा फायदा उठवायचं ठरवलं. या दोघांनी मला नाटक करावं लागलं. तुम्ही सगळे माझ्याशी खोटं वागलात. त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो. पण एक विचार, हे लग्न तरी खरं होतं ना? टॅक्सी आली वाटतो, मी निघते. हे बघा, हे बँक बुक, ह्या चाव्या वगैरे सगळं तुम्ही जेलर अंकलला द्या. मला यातलं काहीही नको आहे. चांगल्या डॉक्टरला दाखव. Thank you.